कंप्रेसर, कंप्रेसर शुरू का किती यार, शुरू यूट्यूब आप शुरू केले हो, यूट्यूब शुरू केले, भरपूर संख्या लिया था। हाँ कमले सुरू करा कमले मैडम, सुरू करा। मैडम शुरू करा। गुड मॉर्निंग। मराठी समाजशास्त्र परिषदेतर्फे आयोजित या व्याख्यानमालेमध्ये मी डॉक्टर स्निग्धा कांबळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज 11 एप्रिल क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती, तेव्हा सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन। त्याचबरोबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मी सर्वप्रथम नमन करते। या दोन्ही महामानवांच्या जयंतीचे औचित्य साधून मराठी समाजशास्त्र परिषदेने फुले शाहू आंबेडकर या व्याख्यानमालेचे आयोजन 11, 12 आणि 13 एप्रिलला केलेले आहे। या महामानवांनी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात समाज परिवर्तनाचा झंझावात निर्माण केला। ज्योतिबा फुले यांनी या समाज क्रांतीचा भक्कम पाया रोवला तर बाबासाहेबांनी त्यांचे हे कार्य तेवढ्याच ताकदीने समोर नेले। जो समाज हजारो वर्षापासून अस्पृश्यतेच्या, विषमतेच्या, जाती व्यवस्थेच्या आणि गुलामगिरीच्या चिखलामध्ये रुतलेला होता, त्याला तिथून बाहेर काढण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित समाज व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारून आपल्या कार्य, कर्तृत्व आणि चळवळीने या समाजाला वर काढण्याचे काम केले। मानवाला मानव म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला त्यांच्या या कार्याला, आणि त्यांच्या या कार्याला कुठलीही तोड नाही। त्यांच्या या कार्याला मी आणि विचारांना मी नमन करते। तर आज आपण या व्याख्यानमालेमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आपण ऐकणार आहोत आणि आजचे व्याख्याते आहेत सर्वांचे परिचित असलेले सुप्रसिद्ध लेखक, आंबेडकरी विचाराचे अभ्यासक, आदरणीय डॉक्टर प्रदीप आगलावे सर, माजी विभाग प्रमुख आंबेडकर विचारधारा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ नागपूर। आणि त्यांचा आजचा विषय आहे समाजशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आजच्या या कार्यक्रमामध्ये मी सरांचे मनपूर्वक स्वागत करते। सर आपले खूप खूप स्वागत आहे। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर नारायण कांबळे सर, अध्यक्ष मराठी समाजशास्त्र परिषद, कोषाध्यक्ष पवार सर, सचिव मलवाडे सर, त्याचबरोबर मसप कार्यकारिणीचे सर्व सन्माननीय सदस्य आणि त्याचबरोबर आजच्या या व्याख्यानाचे अहवाल लेखन करणारे डॉक्टर अर्जुन जाधव सर, इतर सर्व मान्यवर प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी, या सर्वांचे आजच्या या कार्यक्रमामध्ये मी मनपूर्वक स्वागत करते। यानंतर मी आमच्या कार्यकारिणीचे सदस्य डॉक्टर संजय कोळेकर सर यांना अशी विनंती करते की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आणि त्याचबरोबर आजचे मार्गदर्शक आगलावे सरांचा परिचयही द्यावा। कोळेकर सर, काय झालं जाऊ? सिग्ना का कांबळे मॅडम, कोरोना COVID-19 कालावधीमध्ये प्रारंभी मराठी समाजशास्त्र परिषदेच्या कामामध्ये थोडासा व्यत्यय आला होता, पण तदनंतरच्या कालावधीमध्ये आपण समाजशास्त्र परिषदेचे काम जे आहे ते ऑनलाईन करण्यास प्रारंभ केला। आणि अनुषंगाने मराठी समाजशास्त्र परिषदेच्या वतीनं आपण महाराष्ट्रातील समाजशास्त्राचे जे ज्येष्ठ अभ्यास आहेत त्या अभ्यासकांचे व्याख्यान आपण आयोजित करण्यास प्रारंभ केला। या व्याख्यानमालेमध्ये आजपर्यंत समाजशास्त्रातील ज्येष्ठ सेवानिवृत्त आणि त्याचप्रमाणे ज्यांनी समाज खूप मोठं योगदान दिलेलं आहे
अशा अभ्यासकांच्या विविध विषयांवरती व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं आणि या अनुषंगानेच मराठी समाजशास्त्रावरच्या एक निर्णय घेतला की याचा पुढचा टप्पा म्हणून आपण फुले शाहू आंबेडकर एक व्याख्यानमालेचं आयोजन करावं आणि या अनुषंगानेच ही व्याख्यानमाला आजपासून 3 दिवसांसाठी सुरू होत आहे. या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प जे आहे ते आज प्राध्यापक डॉक्टर प्रदीप आगलावे सर हे गुंत आहे. त्यानिमित्ताने मी प्रदीप त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि थोडक्यात मी प्रदीप आगलावे सर यांची या ठिकाणी आपल्याला परिचय करून देत. खर तर डॉक्टर प्रदीप आगलावे सर यांचा परिचय करून देण्याची तशी आवश्यकता नाहीये कारण प्रदीप आगलावे सर हे सर्व महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. प्रदीप आगलावे सर हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथील डॉक्टर आंबेडकर पदव्युत्तर विभागाचे प्रमुख आणि डॉक्टर आंबेडकर अध्यासनाचे प्राध्यापक म्हणून नुकतेच सेवानिवृत्त झालेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची प्रामुख्याने महाराष्ट्राचे प्राध्यापक अभ्यास त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध लेखक एक चिंतनशील विचार म्हणून त्यांची ओळख आहे. सर्वांनाच परिचित आहे की समाजशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे आणि हा ग्रंथ हा अकॅडमिक त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रामध्ये अत्यंत मान्यता पावलेला आहे. किंबहुना त्याचं हिंदीमध्ये अनुवाद देखील झालेला आहे आणि किंबहुना हे चुकीचं होणार नाही आहे की हा पहिला प्रयत्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समाजशास्त्र म्हणून या मांडणी करणं आणि त्याप्रमाणे ही मांडणी आहे ती आणि त्याचप्रमाणे सामाजिक शास्त्रांच्या मध्ये महत्वपूर्ण अशी ही मांडणी आहे ती आजचे आपले प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर प्रदीप आगलावे सर यांनी केले. त्याचप्रमाणे डॉक्टर प्रदीप आगलावे सर यांनी फार मोठी ग्रंथसंपदा त्यांची आहे. त्यांनी बऱ्याच विषयांच्यावरती लिखाण केलेलं आहे आणि या अनुषंगानं त्यांना अनेक मान्यवर असे पुरस्कार देखील मिळाले आहेत. यातल्या मी काही ठराविक पुरस्कारांचा या ठिकाणी उल्लेख करत आहे. मराठी समाजशास्त्र परिषदेचा त्यांना उत्कृष्ट ग्रंथलेखन पुरस्कार मिळालेला आहे. त्याचप्रमाणे विदर्भ साहित्य संघाचा वैचारिक ग्रंथ पुरस्कार, त्याचप्रमाणे मराठी साहित्य परिषद पुणे यांचा संशोधन ग्रंथ पुरस्कार देखील देऊन त्यांना गौरवण्यात आलेला आहे. तसेच त्यांना मराठी समाजशास्त्र परिषदेच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन देखील त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. प्रामुख्याने दोन ठळक गोष्टी या ठिकाणी मला नमूद कराव्याशा वाटतात की डॉक्टर प्रदीप आगलावे सर यांच्या कार्याची अकॅडमिक कार्याची दखल ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती देखील घेण्यात आलेली आहे आणि 14 एप्रिल 2007 मध्ये पाकिस्तानमधील पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल सायन्सेस सोशल फोरमच्या वतीनं डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संमेलनामध्ये बीज भाषण जे ते प्राध्यापक प्रदीप आगलावे सर यांनी दिलं होतं, त्यांना सन्मानित करून निमंत्रित करण्यात आलं होतं. हे त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची बाब म्हणजे 20 जुलै 2013 रोजी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावरती व्याख्यान दिलं होतं. त्या ठिकाणी त्यांना सन्मानानं निमंत्रित करण्यात आलं होतं आणि या दृष्टीनं हा एक अत्यंत आनंदाचा माझ्या दृष्टिकोनातून आणि मराठी समाज परिषद दृष्टिकोनातून अत्यंत आनंदाचा क्षण आहे कारण आपण ही फुले शाहू आंबेडकर ही जी व्याख्यानमाला आयोजित केली आहे ह्या व्याख्यानमालेची सुरुवात आजपासून आपण करत आहोत आणि या व्याख्यानमालेचं पहिलं व्याख्यान जे आहे त्याचं निमंत्रण प्राध्यापक प्रदीप आगलावे सर यांनी स्वीकारलं. आज ह्या व्याख्यानमालेमध्ये ते डॉक्टर समाजशास्त्रज्ञ डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावरती व्याख्यान देणार आहेत आणि या दृष्टिकोनातून आमच्या दृष्टिकोनात अत्यंत निश्चितच ही सन्माननीय बाब आहे. याचं एक महत्वाचं कारण जर काय असेल तर मराठी समाजशास्त्र परिषदेची एकंदरीत जर आपण वाटचाल पाहिली तर या वाटचालीमध्ये
प्राध्यापक प्रदीप आगलावे सर हे अत्यंत सक्रिय आहेत, नेहमीच अकादमिक पातळीवरती आणि त्याचप्रमाणे सर्वच पातळीवरती मराठी समाज परिषद ही हिची वाटचाल ही गौरवास्पद होण्याच्या दृष्टिकोनातून फार मोठं योगदान दिलं आहे. या ठिकाणी विशेष बाब म्हणून मला उल्लेख करावासा वाटतो की 2019 सॉरी 2020 अमरावती येथे मराठी समाजशास्त्र परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ह्या मराठी समाजशास्त्र परिषदेने प्राध्यापक आगलावे सर आणि परिषदेच्या भविष्यातील वाटचालीसाठी म्हणून त्यांनी नेहमी अकॅडमी तंत्र दिलंच आहे, पण आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो परिषदेसाठी 1 लाख रुपयाची देणगी देखील दिलेली आहे. आणि नितच हा आमच्यासाठी बहुमान आहे की आज त्यांनी आमचं व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी आमचं निमंत्रण स्वीकारलंय. मी तुम्ही परत एकदा डॉक्टर प्रदीप आगलावे सर यांच्या परिषदेच्या त्याचप्रमाणे या व्याख्यानमालेसाठी उपस्थित प्राध्यापिका स्मिता अवचार मॅडम, त्याचप्रमाणे सुरेश वाघमारे सर या ठिकाणी उपस्थित माजी अध्यक्ष, तर त्यांचंही त्या ठिकाणी मी स्वागत करतोय. त्याचप्रमाणे आव्हान लेखन करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर अर्जुन जाधव उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे इतर सन्माननीय सदस्य आणि ज्यांनी यापूर्वी या परिषदेला योगदान दिलंय मी सर्वांचाच इथे नावांशी उल्लेख करत नाही, पण मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. त्याचप्रमाणे ही जी व्याख्यानमाला आहे म्हणजे यापूर्वी आपण नियमित व्याख्यानमाला एक आयोजित केली आणि आपण ही एक विशेष व्याख्यानमाला आयोजित करतोय फुले शाहू आंबेडकर व्याख्यानमाला. या सर्व व्याख्यानमाला खऱ्या अर्थानं यशस्वी होत आहेत त्या आपल्यासारख्या सर्व समाजशास्त्राचे हितचिंतक, समाजशास्त्र परिषदेचे हितचिंतक आणि आमचे सर्व मित्र आपण सर्व या सर्व कार्यक्रमांना उपस्थित असतात. त्याचप्रमाणे म्हणून मी आपल्या समाजशास्त्र परिषदेतनं आणि त्याचप्रमाणे समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप कांबळे सर मी स्वागत करतोय. मराठी समाजशास्त्र परिषद आपल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करते. COVID-19 या कोरोनाच्या कालावधीमध्ये अनेक अडचणी उद्भवत आहेत. आपण फिजिकली एकमेकांना भेटू शकत नाहीये, त्याच्यामध्ये खूप मोठी बंधनं येत आहेत, पण मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष कांबळे सर आणि सर्व कार्यकारिणी सदस्य यांच्या प्रयत्नातून आपण किमान ऑनलाईनच्या माध्यमातून आपण उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो, एकमेकाशी संवाद साधतो आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्व कार्यक्रम आयोजित करत आहोत. यानंतर देखील अनेक अकॅडमिक अशा स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित करण्याचा मराठी समाजशास्त्र परिषदेचा मानस आहे आणि मला खात्री आहे की आपणच या आयोजनासाठी सहकार्य राहील. आणि मी परत एकदा आपणा सर्वांचं स्वागत करतोय. आज महात्मा फुले यांना मी अभिवादन करतोय. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की ज्यांचा केवळ महाराष्ट्र नाही तर भारताच्या आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा खूप मोलाचा आणि मध्यवर्ती योगदान आहे, तर ह्या मी 3 महापुरुषांना अभिवादन करतो आणि या ठिकाणी मी माझं प्रास्ताविक थांबवतो आणि मी आजचे वक्ते प्राध्यापक आगलावे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. सुरू करायचं? हो सर. धन्यवाद डॉक्टर संजय कोळेकर सर, मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नारायण कांबळे, त्यांच्या सोबत असले त्यांची सर्व कार्यकारिणी, या ऑनलाईन प्रोग्राम मध्ये उपस्थित असले आमचे मित्र डॉक्टर सुरेश वाघमारे जे मराठी समाजशास्त्र परिषदे माजी अध्यक्ष होते, उपस्थित सर्व प्राध्यापक मित्र हो, आज 11 एप्रिल या देशातील क्रांतिकारक अशा थोर महामानवाचा जन्मदिवस
ज्योतिराव फुले यांच्या जन्मदिनानिमित्त मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. मराठी समाजशास्त्र परिषदेच्या वतीनं फुले शाहू आंबेडकर व्याख्यानमाला सुरू केली, त्याबद्दल परिषदेचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी हे निश्चितच अभिनंदनासाठी पात्र आहेत. आताच डॉक्टर कोळेकर सरांनी व्याख्यानमालेबद्दल सांगितलं की कोरोनाच्या काळामध्ये मराठी समाजशास्त्र परिषदेनं ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित केली ही अत्यंत महत्वाची गोष्ट असं मला वाटतं. मित्र हो, आजचा जो माझा विषय आहे त्या विषयाकडे मी वळणार आहे. समाजशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान ज्ञान पिपासू, तत्वचिंतक, लेखक आणि संशोधक होते. सामाजिक विज्ञानातील अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, तत्वज्ञान इत्यादी विविध ज्ञान शाखातील ज्ञान त्यांनी अत्यंत मेहनतीनं संपादित केलेलं होतं. इतकंच नाही तर कायदा या विषयावरील ज्ञान सुद्धा त्यांनी अर्जन केलेलं होतं. सामाजिक विज्ञान आणि कायदा या ज्ञान शाखातील ज्ञानांजनाबरोबरच त्यांनी या ज्ञान शाखांमध्ये मौलिक संशोधनपर आणि ऐतिहासिक अशा प्रकारचं ग्रंथ लेखन केलेलं आहे. त्यांचं हे संशोधनपर जे ग्रंथ लेखन आहे त्यामुळे ते अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, घटनातज्ञ आणि तत्ववेत्ते होते. सामाजिक विज्ञानातील विविध ज्ञान शाखांच अध्ययन आणि संशोधन केल्यामुळे ते महान सामाजिक वैज्ञानिक होत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाज व्यवस्थेचा अतिशय गहन अशा प्रकारचं अध्ययन केलेलं होतं. भारतीय समाज व्यवस्था करत असताना ही समाज व्यवस्था ज्या जाती व्यवस्थेवर आधारित आहे त्या जाती व्यवस्थेचं, अस्पृश्यतेचं, धर्माच्या तत्वज्ञानाच्या संदर्भात सामाजिक परिवर्तन इत्यादी विषयाच्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय मौलिक आणि संशोधनपर लेखन केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विविध विषयांवर भरपूर ग्रंथलेखन केलं म्हणून त्यांना सामाजिक विचारवंत असं संबोधलं जातं. निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्याही पलीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक संशोधक होते. ते केवळ सामाजिक विचारवंतच नाही तर त्यांनी जाती व्यवस्था, अस्पृश्यता, धर्माच्या तत्वज्ञानाचं मूल्यांकन
सामाजिक परिवर्तन या संदर्भात अतिशय महत्त्वाचे सिद्धांत मांडलेले आहेत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संशोधक होते. त्यांनी वैज्ञानिक संशोधन पद्धतीच्या आधारावरच आपल्या विविध सिद्धांतांची मांडणी केली. त्यांनी संशोधनासाठी जी संशोधन पद्धत वापरली ती संशोधन पद्धत म्हणजे लॉजिकल मेथड, ज्याला तार्किक पद्धत आणि हिस्टॉरिकल मेथड, ऐतिहासिक पद्धत असं आपण म्हणतो. आणि या दोन वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून त्यांनी आपले सिद्धांत मांडले. पॉलिंग यंग यांनी ऐतिहासिक पद्धतीच्या संदर्भात अत्यंत मौलिक अशा प्रकारचं मत मांडलं. पॉलिंग यंग असं प्रतिपादन करतात की ऐतिहासिक पद्धतीच्या अंतर्गत भूतकाळातील विविध घटना आणि सामाजिक शक्तीच्या अनुक्रमाच्या अध्ययनाच्या आधारावर वर्तमान सामाजिक घटनांशी संबंधित नियमांचे प्रतिपादन आगमन पद्धतीच्या अनुसार केले जाते, अशा प्रकारचं मत पॉलिंग यंग यांनी मांडलं. आणि आपल्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक पद्धतीच्या संदर्भात गहन अध्ययन केलेलं होतं आणि या पद्धतीच्या आधारे त्यांनी आपलं संशोधन केलं. अनेक समाजशास्त्रज्ञांनी हे स्पष्ट केलेलं आहे की ऐतिहासिक अध्ययनाची अशा प्रकारची पद्धत आहे की ज्यामध्ये सर्वप्रथम घटना, तथ्ये आणि मनोवृत्तीच्या भूतकालीन प्रवृत्तींना आणि मानवी चिंतन क्रियांच्या विकासाच्या क्रमास शोधले जाते आणि त्यातून प्राप्त परिणामांच्या आधारावर वर्तमान सामाजिक घटना आणि सामाजिक समस्यांना समजणे आणि त्यांच्याशी संबंधित नियमांना प्रतिपादन करण्याचा प्रयत्न केला जातो. भारतामध्ये जाती, अस्पृश्यता आणि शूद्र लोकांच्या संदर्भात बाबासाहेबांनी ऐतिहासिक आणि तार्किक पद्धतीचा अवलंब करून आपले सिद्धांत प्रस्तुत केलेले आहेत. आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक समाजशास्त्रज्ञ होते हे आपल्याला स्पष्ट करता येतो. विशेष म्हणजे भारतीय अध्ययनाच्या संदर्भात किंवा भारतीय समाजाच्या संदर्भात जे काही अध्ययन करण्यात आलं त्या संदर्भात इंडॉलॉजी पर्स्पेक्टिव्ह अतिशय महत्वाचा मानला जातो. आपल्या सर्वांना माहित आहे इंडॉलॉजी पर्स्पेक्टिव्ह. आणि इंडॉलॉजी पर्स्पेक्टिव्ह जो आहे हा पर्स्पेक्टिव्ह किंवा इंडॉलॉजी भारतीय समाजाचे विज्ञान म्हणून ओळखले जाते. इंडॉलॉजी दृष्टिकोनाचा असा दावा आहे की भारतीय समाज संकल्पना, सिद्धांत, फ्रेमवर्कचे जे भारतीय सभ्यतेशी जवळचे संबंधित आहे त्याच्याद्वारे भारतीय समाज जाणून घेता येतो. आणि इंडॉलॉजीच्या संदर्भात असं स्पष्टपणे प्रतिपादन केलं जातं की इंडॉलॉजी काय, इंडॉलॉजी इज मोर अ स्ट्रक्चरल स्टडी. अनेक संशोधकांचे संशोधन हे स्टेक्सवर आधारित असल्याचं आपल्या लक्षात येतं. भारतीय समाजशास्त्राचे सुरुवातीचे अनेक
समाजशास्त्रज्ञ हे इंडियोलॉजिस्ट होते. त्यांच्यावर इंडियोलॉजीचा फार मोठा प्रभाव होता असं आपल्या लक्षात येतो. भारतातील महान समाजशास्त्रज्ञ डॉक्टर जी एस घुरिये, आर के मुखर्जी, किम कापडिया, इरावती कर्वे, लुई डुमंट आदी जे समाजशास्त्रज्ञ आहे, या समाजशास्त्रज्ञांनी इंडियोलॉजी पर्स्पेक्टिव्हच्या आधारावर आपलं संशोधन केलेलं आहे. डॉक्टर जी एस घुरिये यांनी कास्ट अँड रेस इन इंडिया या नावाचा ग्रंथ 1935 मध्ये प्रकाशित केला. त्यानंतर इंडियन साधूज, सोशल टेन्शन इन इंडिया इत्यादी जे ग्रंथ आहेत डॉक्टर जी एस घुरिये यांचे, हे ग्रंथ इंडियोलॉजिकल पर्स्पेक्टिव्हवर अवलंबून आहे किंवा त्याच्या आधारे ग्रंथ किंवा हे संशोधन केलेलं आहे. इंडियोलॉजीच्या संदर्भात विचार करत असताना असं लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा संशोधन, त्यांचं जे काही ग्रंथ लेखन आहे हे इंडियोलॉजीच्या संदर्भात आहे. परंतु एकाही भारतीय विचारवंतानं किंवा इंडियोलॉजिस्ट किंवा समाजशास्त्रज्ञांनी या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही. बाबासाहेब आंबेडकर हे इंडियोलॉजिस्ट होते याच कारण असं की कास्ट इन इंडिया, त्यानंतर एनिमीज ऑफ कास्ट, हू आर द अनटचेबल्स, हू आर शुद्राज, अशा प्रकारचे जे अनेक ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिलेत हे ग्रंथ इंडियोलॉजिस्टल जे पर्स्पेक्टिव्ह आहे त्याच्या आधारावर आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा इंडियोलॉजिस्ट होते, ज्याप्रमाणे डॉक्टर जी एस घुरिये ज्यांचा आपण एक महान भारतीय समाजशास्त्रज्ञ म्हणून उल्लेख करतो, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा हे एक समाज भारतीय समाजशास्त्रज्ञ होते. याच कारण असं की डॉक्टर जी एस घुरिये पासून तर इरावती कर्वेपर्यंत ज्या समाजशास्त्रज्ञांनी इंडियोलॉजिकल पर्स्पेक्टिव्हचा वापर केला त्याच इंडियोलॉजिकल पर्स्पेक्टिव्हचा वापर डॉक्टर आंबेडकरांनी सुद्धा केला. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकर हे भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि विशेषतः डॉक्टर जी एस घुरियेंच्या आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संशोधन केलेलं. ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर हे कोलंबिया विद्यापीठामध्ये होते, 1913 ते 1916 पर्यंत ते कोलंबिया विद्यापीठामध्ये होते, त्यांनी एम ए आणि पी एच डी च संशोधन कोलंबिया विद्यापीठातून केलं. आणि त्याच विद्यापीठामध्ये 9 मे 1916 डॉक्टर गोल्डन वायझर अँथ्रोपॉलॉजिकल सेमिनार आयोजित करण्यात आलेलं होतं. आणि त्या सेमिनारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कास्ट इन इंडिया, देअर मेकॅनिझम, डेव्हलपमेंट अँड जेनेसिस या विषयावर संशोधन पेपर सादर केला. आणि हा संशोधन पेपर नंतर 1917 इंडियन एंटिक्वेरी मध्ये प्रकाशित झाला. आता हा जो पेपर आहे त्या बाबासाहेबांनी संशोधन पेपर सादर केला म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे पहिले समाजशास्त्रज्ञ काय? नाही, बाबासाहेबांनी केवळ पेपर सादर केला नाही तर त्या संशोधनातून ओरिजिन ऑफ कास्ट, थेरी ऑफ ओरिजिन ऑफ कास्ट, जातीच्या उत्पत्तीचा सिद्धांत मांडला. ही गोष्ट महत्वाची आहे की 1916 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ त्या परिषदेमध्ये पेपर वाचन केलं नाही तर त्या परिषदेमध्ये भारतातील
जी समाज व्यवस्था, जी समाज व्यवस्था जो बेस जाती व्यवस्था आहे, या जाती व्यवस्थेच्या उत्पत्तीचा शोध घेणारा सिद्धांत त्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला होता. आणि म्हणून समाजशास्त्रीय अध्ययनाची जी सुरुवात आहे ती सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून होत, 1916 पासून होत असं आपल्या लक्षात येत. कारण 1919 मध्ये मुंबई विद्यापीठामध्ये प्रोफेसर गिरिंग यांच्या नेतृत्वाखाली समाजशास्त्र विभाग सुरू झाला आणि त्यानंतर मग डॉक्टर जी एस घुरिये आणि मग इतर लोक आले. आणि म्हणून घुरियेंच्या आधी बाबासाहेब आंबेडकरांनी जातीच्या उत्पत्तीचा सिद्धांत मांडलेला होता आणि हा सिद्धांत अतिशय महत्वाचा आहे. आपण सर्व समाजशास्त्राचे प्राध्यापक अभ्यासक आहात, आपणाला डॉक्टर मदन आणि डॉक्टर मजुमदार यांची जातीची एक व्याख्या माहित आहे. कोणती व्याख्या? तर डॉक्टर मदन आणि मजुमदार असं म्हणतात की कास्ट इज क्लोज क्लास, जात हा एक बंद वर्ग आहे. ही व्याख्या डॉक्टर मदन आणि मजुमदार कधी केली? 1940 नंतरची गोष्ट. पण बाबासाहेब आंबेडकरांनी 1916 मध्ये जातीची व्याख्या दिली आणि ती असं प्रतिपादन करतात, व्हॉट इज कास्ट, कास्ट इज एनक्लोज क्लास. मदन आणि मुजुमदारांनी काय व्याख्या दिली? की जात आहे एक बंद वर्ग आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांनी ओरिजिन ऑफ कास्ट जातीच्या उत्पत्तीचा सिद्धांत मांडला आणि हा सिद्धांत मांडून त्यांनी जाती कशा बंद, म्हणजे वर्ग कसे बंदिस्त झाले आणि कास्ट एज एनक्लोज क्लास झाला, जात हा कसा बंदिस्त वर्ग झाला किंवा हा पूर्वी ओपन वर्ग होता आणि नंतर तो कसा बंदिस्त झाला याच विश्लेषण, याबद्दलचा सिद्धांत बाबासाहेबांनी मांडलेला आहे. जातीच्या संदर्भात त्यांचे 3-4 सिद्धांत अतिशय महत्वाचे आहेत. पहिला सिद्धांत म्हणजे स्ट्रक्चर ऑफ कास्ट, हा पहिला सिद्धांत. दुसरा सिद्धांत ओरिजिन ऑफ कास्ट आणि तिसरा सिद्धांत क्लास कास्ट थेरी, म्हणजे वर्ग जात सिद्धांत. हे जातीच्या संदर्भातले अतिशय महत्वाचे त्यांचे सिद्धांत आहेत. अस्पृश्यतेच्या संदर्भात सुद्धा काही सिद्धांत आहेत. या सिद्धांताचा अगदी थोडक्यामध्ये मी आढावा घेणार आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक सिद्धांत मांडलेले आहेत आणि त्या अनेक सिद्धांताचा आढावा एका व्याख्यानामध्ये घेणं शक्य नाही. तर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीच्या संदर्भात जो सिद्धांत मांडला आणि तो जो सिद्धांत 1916 मध्ये मांडला त्या सिद्धांताचे इथे मी थोडक्यामध्ये परामर्श घेणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपला सिद्धांत मांडण्यापूर्वी जातीच्या संदर्भात ज्या अनेक विचारवंतांनी ग्रंथलेखन केलं होतं, आपले सिद्धांत मांडलेत, त्या सर्व ग्रंथांचा आणि त्यांच्या सिद्धांताचा अभ्यास केला. त्यामध्ये फ्रेंच विचारवंत सेनॉट, नेसफील्ड, सर एच रिजले आणि डॉक्टर एस व्ही केतकर यांच्या सिद्धांताचा आणि ग्रंथाचा समावेश होता. या सर्व विचारवंतांच्या सिद्धांताचा त्यांनी परामर्श घेतला आणि त्यांनी एक गोष्ट प्रामुख्यानं स्पष्ट केली. ती गोष्ट म्हणजे हे सर्व सिद्धांत एकाकी आहे, एकच बाजू मांडणारे आहेत,
जातीच्या सर्वकष अशा गोष्टींचा त्यामध्ये विचार नाही, आणि विशेषतः जातीचा जो बेस आहे, जातीचा जो आधार आहे, जातीच्या उत्पत्तीचं जे कारण आहे, त्या कारणाकडेच, त्या बेसकडेच या विचारवंतांनी दुर्लक्ष केलं, अशा प्रकारचं मत बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेलं आहे. ते असं म्हणतात की जातीची जी घडण झाली, जातीचं जे मेकॅनिझम होत, जाती बनण्याचं, जात अस्तित्वात येण्याचं, जात बनण्याचं, जातीची उत्पत्ती होण्याचं जे काही मेकॅनिझम होती, होत किंवा घडण होती, त्याच गोष्टीकडे या विचारवंतांनी दुर्लक्ष केलं असं बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिपादन केलं. सेनाट, नेसफिल्ड आणि सर रिडले या तिन्ही विचारवंताच्या सिद्धांतावर त्यांनी असा आक्षेप घेतला. ते म्हणाले की सिद्धांत एकाकीत आणि त्यांनी जातीच्या उत्पत्तीच्या संदर्भात काही मत मांडलेलं नाही. ते पुढे असं म्हणतात की डॉक्टर एस व्ही केतकर यांनी जातीची जी व्याख्या दिलेली आहे ती व्याख्या काही अंशी अतिशय महत्वाची आहे. आणि ती व्याख्या अशी आहे की केतकर असं प्रतिपादन करतात, कास्ट इज अ सोशल ग्रुप हॅव्हिंग टू कॅरेक्टरिस्टिक्स. जात हा पुढील दोन वैशिष्ट्य असणारा सामाजिक समूह आहे. मग कोणती दोन वैशिष्ट्ये? तर डॉक्टर केतकर यांनी कास्ट हिस्ट्री ऑफ कास्ट हा ग्रंथ 1909 मध्ये प्रकाशित केला, आणि या ग्रंथामध्ये त्यांनी जातीची दोन वैशिष्ट्य सांगितली. आणि ती वैशिष्ट्य म्हणजे, पहिलं वैशिष्ट्य की जातीचं जे काही सदस्यत्व आहे, मेंबरशिप ऑफ द कास्ट, हे कशी प्राप्त होते? तर डॉक्टर केतकर असं म्हणतात की जातीचं सदस्यत्व हे बाय बर्थ, जन्माच्या आधारावर जन्माने मिळतं. म्हणजे जातीचं सदस्यत्व मिळण्यासाठी माणसाला प्रयत्न करावा लागत नाही, तर त्या समूहामध्ये ज्यांचा ज्यांचा जन्म होतो त्यांना त्या त्या जात्या त्या जातीचं सदस्यत्व मिळत. हे पहिलं वैशिष्ट्य डॉक्टर केतकरांनी सांगितलं. आणि दुसरं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं की एंडाव गावी की जातीमध्ये, जाती वैशिष्ट्य जातीमध्ये आपसामध्ये विवाह करावा लागतो, जातीच्या बाहेर विवाह करण्यासाठी बंधन आहेत, आणि ते बंधन अमानवी अशा प्रकारचं बंधन आहे, अमानवी अशा प्रकारचा तो कायदा आहे, जातीच्या बाहेर विवाह करता येत नाही, अशा प्रकारचं वैशिष्ट्य, दुसरं वैशिष्ट्य केतकरांनी मांडलेलं आहे. आता या संदर्भात बाबासाहेबांचं ओपिनियन काय, व्हॉट इज द ओपिनियन ऑफ डॉक्टर आंबेडकर रिगार्डिंग दिस दिस आय मीन डेफिनेशन ऑफ कास्ट. केतकरांच्या या जातीच्या व्याख्येच्या संदर्भात बाबासाहेब म्हणतात की बोथ थिंग्स आर द आर सेम, दीज बोथ थिंग्स आर नॉट डिफरंट. साध्या शब्दामध्ये असं म्हणता येईल, these two things are two side of the same coin. म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू, ही जी मराठीमध्ये म्हण आहे त्याप्रमाणे बाबासाहेब सुद्धा हे प्रतिपादन करतात की जाती जी आहे, जात जी आहे, या जाती जात किंवा जातीची ही दोन्ही वैशिष्ट्ये, म्हणजे ही दोन वेगवेगळी नाही आहे, ते एकच वैशिष्ट्य आहे, असं बाबासाहेब प्रतिपादन करतात. त्याचा नंतर आपण विचार करणार आहोत. बाबासाहेबांनी जातीच्या वैशिष्ट्याच्या संदर्भात स्पष्टपणे प्रतिपादन केलं की जातीचं एक अनेक वैशिष्ट्य जातीच्या, अनेक लोकांनी, डॉक्टर जी एस घुरिये, डॉक्टर केतकर आणि डॉक्टर इरायती कर्वे
यांनी जातीची अनेक वैशिष्ट्य सांगितलेली आहे. परंतु बाबासाहेब असं प्रतिपादन करतात की एंडोगॉमी इज द ओनली कॅरेक्टरिस्टिक्स दॅट इज पेक्युलर टू कास्ट. बाबासाहेब असं प्रतिपादन करतात की एंडोगॉमी, एंडोगॉमीचा अर्थ अंतर्गत विवाह पद्धती, अंतर्गत एक्झोगॉमी नाही. एक्झोगॉमी म्हणजे बहिर्गत विवाह पद्धती, बाहेरच्या सदस्याशी विवाह करणं, मी त्याला एक्झोगॉमी असं म्हणतो. आणि एंडोगॉमी म्हणजे आतल्या आत विवाह करणं, म्हणजे त्या समूहात जो समूह असेल त्या समूहातील लोक आपल्या समूहामध्ये विवाह करतात, याला म्हणतात एंडोगॉमी. आणि म्हणून बाबासाहेब असं प्रतिपादन करतात बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धांत अवलंबून आहे आणि ते स्पष्ट करतात की ही कशी म्हणजे जाती व्यवस्था कशी निर्माण झाली. बाबासाहेब असं म्हणतात की अंतर्विवाहाचे जे कठोर नियम आहेत तेच जाती व्यवस्थेचे कारण आहे. डॉक्टर एस व्ही केतकरांनी कठोर नियम सांगितला की जो कठोर नियम अंतर्गत विवाहासाठी वापरला जातो किंवा अंतर्गत विवाहाच्या संदर्भात अत्यंत कठोर मानवी अशा प्रकारचा म्हणजे नियम आहे, त्याचा उल्लेख डॉक्टर केतकरांनी केला. बाबासाहेबांनी सुद्धा ही गोष्ट या ठिकाणी मांडली आणि ते म्हणतात की हा अतिशय कठोर अशा प्रकार नियम होता आणि आजही या नियमाचं पालन केलं जातं. आता एंडोगॉमी जर पद्धत सुरू करायची असेल म्हणजे समूहानं आतल्या आत विवाहाची पद्धत सुरू करायची असेल तर बाबासाहेब प्रश्न उपस्थित करतात की त्या समूहात मध्ये स्त्री पुरुषांची संख्या सारखी असली पाहिजे. आणि पुढे ते म्हणतात की मग हे कोणी सुरू केली, अंतर्गत विवाहाची पद्धत कोणी सुरू केली, तर या ठिकाणी बाबासाहेबचं प्रतिपादन करतात की पूर्वी जी वर्ण व्यवस्था होती, चार वर्ण, आणि चार वर्णामध्ये सुप्रीम किंवा श्रेष्ठ जो वर्ण होता तो ब्राह्मण वर्ण होता असं मानल्या जात. ब्राह्मिन्स वी आर द सुप्रीम इन का इन वर्णसृष्टी, ते सुप्रीम होते, श्रेष्ठ होते. देअर स्टेटस वॉज हायर दॅन ऑल द वर्णास, हा श्रेष्ठ दर्जा होता. आणि म्हणून वर्ण व्यवस्था ही कायम राहावी यासाठी अंतर्गत विवाहाचा विवाहाची जी पद्धत आहे ती सुरू करण्यात आली अशा प्रकारचं स्पष्ट मत डॉक्टर आंबेडकरांनी मांडलेलं आहे. आणि त्या संदर्भात ते असं म्हणतात की स्त्री पुरुषांची जी तफावत असते ही तफावत होता कामा नये. आणि जर म्हणजे जर अंतर्गत विवाह पद्धती रूढ करायची असेल तर त्या समूहामध्ये स्त्री पुरुषांची संख्या सारखी असली पाहिजे. आणि या संदर्भात बाबासाहेबांनी अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचं विश्लेषण भारतीय समाजामध्ये ज्या रूढी परंपरा दिसतात त्या रूढी परंपरांच्या संदर्भात केलेल्या आहे. बाबासाहेब असं म्हणतात की समूहामध्ये स्त्री पुरुषांची संख्या जी आहे ती सारखी जर ठेवायची असेल मग काय करावं लागेल. तर बाबासाहेब यांनी चार उपाय सांगितले आणि हे उपाय जे सांगितले ते बाबासाहेबांनी स्वतःच म्हणजे स्वतः त्यांना वाटलं म्हणून सांगितलं नाही, तर बाबासाहेबांनी वर्ण व्यवस्थेचं आणि भारतीय समाज व्यवस्थेचं अध्ययन करून त्यांनी त्या चार गोष्टी मांडल्यात. कोणत्या चार गोष्टी? पहिली गोष्ट त्यांनी सांगितली की म्हणजे पती मरण पावल्यानंतर स्त्रीनं विधवा जावं आणि अशा प्रकारची भारतीय समाजामध्ये काल परवापर्यंत रूढी होती. कारण पती जर मरण पावला आणि त्या स्त्रीनं दुसरा विवाह केला तर एक पुरुषांची संख्या कमी होईल आणि म्हणून विधवा म्हणजे सती प्रथा सुरू करण्यात आली. ही पहिली रूढी किंवा हा पहिला उपाय त्यांनी शोधला होता. दुसरा उपाय म्हणजे
वैद्य लागणे, जर कोणाचा पती मरण पावला असेल किंवा कोणाची पत्नी मरण पावली असेल, त्यांनी पुनर्विवाह करता कामा नये आणि त्यांनी वैद्य म्हणजे पुनर्विवाह करता कामा नये. आणि अशा प्रकारे यांच्या वैद्यव लादण्यात आलं. म्हणजे पहिला जो प्रकार होता की सती जाणं, यापेक्षा जाऊन जाण्या टाकण्याचा सौम्य पर्याय म्हणजे वैद्यव लादणं, ही दुसरी हा दुसरा उपाय. तिसरा उपाय म्हणजे जे विधूर असायचे त्यांनी लग्न करायचं नाही तर त्यांनी ब्रह्मचर्य, त्यानंतर त्यांनी विवाहच करायचा नाही आणि विधुरांवर ब्रह्मचर्यावस्था लादणं, हा तिसरा उपाय. आणि चौथा उपाय म्हणजे जर त्या समूहामध्ये विवाह करण्यासाठी मुलगी नसेल तर कमी वयाच्या मुलीशी सुद्धा विवाह करता येतो, अशा प्रकारची पद्धत सुरू झाली किंवा त्याला उपाय शोधण्यात आला. आणि म्हणून अल्पवयीन मुलींचे किंवा अल्पवयीन लग्न. तर बाबासाहेब म्हणतात की ह्या ज्या चार म्हणजे गोष्टी आहेत, या चार गोष्टी म्हणजे हे चार उपाय कशासाठी, तर स्त्री पुरुषांच्या संकेतील तफावत राहता कामा नये यासाठी निर्माण करण्यात आला. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की सो फार एज इंडिया इज कन्सर्न मीन द सुपरपोजिशन ऑफ एंडोगॉमी ऑन एक्झोगॉमी. बाबासाहेब असं प्रतिपादन करतात की भारताच्या संदर्भात जर विचार करायचा झाल्यास बहिर्गत विवाह पद्धतीवर अंतर्गत विवाह पद्धतीचा म्हणजे वर्चस्मा किंवा वर्चस्व असण म्हणजेच म्हणजे अशा प्रकारची पद्धत निर्माण झाली. आणि म्हणून बाबा म्हणतात द सुपरपोजिशन ऑफ एंडोगॉमी ऑन एक्झोगॉमी इट मीन्स क्रिएशन ऑफ कास्ट. जातीची उत्पत्ती का झाली, तर जातीची उत्पत्ती यासाठी झाली की जाती बंद झाल्या. आणि जाती कशा बंद झाल्या, तर अंतर्गत विवाह पद्धतीनं, म्हणजे बहिर्गत विवाह पद्धतीचा जो मार्ग होता तो बंद करण्यात आला. म्हणजे द सुपरपोजिशन ऑफ एंडोगॉमी ऑन एक्झोगॉमी, म्हणजे अंतर्गत विवाह पद्धतीचं बहिर्गत विवाह पद्धतीवर एक वर्चस्व निर्माण झालं आणि त्यामुळे जातीची निर्मिती झाली, अशा प्रकारचं मत बाबासाहेबांनी मांडलेलं आहे. आणि या संदर्भात त्यांनी म्हणजे जातीअंतर्गत विवाह का निर्माण झाला या संदर्भातली दोन कारणं त्यांनी सांगितली. आणि त्या दोन कारण संदर्भात त्यांनी जे भाष्य केलं, पहिलं भाष्य म्हणजे सायकोलॉजिकल इंटरप्रिटेशन, मानसशास्त्रीय भाष्य. बाबासाहेब असं प्रतिपादन करतात की ही जी अंतर्गत विवाहाची पद्धत ही कोणी सुरू केली, तर ब्राह्मण वर्णांनी सुरू केली. आता लक्षात घ्या, कोणी यावर आक्षेप घेईल की ब्राह्मणांना आपण कसा तो, मी म्हणत नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे आणि डॉक्टर जी एस भुरींनी सुद्धा हीच गोष्ट प्रतिपादन केल्यानंतर आपण त्यांचं स्टेटमेंट, डॉक्टर जी एस भुरींचं स्टेटमेंट की जाती व्यवस्था कुणी निर्माण केली, गुरु असं म्हणतात की ती ब्राह्मणांनी निर्माण केली. आणि त्यांचं स्टेटमेंट आणि त्यांनी कास्ट अँड रेस इन इंडिया हा जो 1932 मध्ये ग्रंथ दिला त्या ग्रंथामध्ये त्यांनी नमूद केलंय, ते आपण नंतर बघणार आहोत. तर बाबासाहेब असं म्हणतात की जातीची उत्पत्ती म्हणजे अंतर्गत विवाह कोणी सुरू केला, ब्राह्मणांनी सुरू केला. आणि ब्राह्मण कसे होते, सुपिरियर होते, सुप्रीम होते, श्रेष्ठ त्यांचा दर्जा. आणि या संदर्भात बाबासाहेबांनी ग्रॅव्हल ट्रेड या मानसशास्त्रज्ञाच्या प्रोपेन्सिटी टू इमिटेशन या संदर्भात त्यांनी सिद्धांत दिलेला आहे. ग्रॅव्हल ट्रेडचे जो सिद्धांत आहे त्यामधल्या दोन गोष्टी, त्या दोन गोष्टी म्हणजे पहिली गोष्ट अशी की अनुकरण कुठून सुरू होत आहे,
कोण कुणाचं अनुकरण करतो? तर ग्रेविल ट्रेडचं असं मत आहे की अनुकरण हे श्रेष्ठाचं श्रेष्ठापासून सुरू होतं. म्हणजे जसं आपण आज बघतो की चित्रपटामध्ये जे नटनटी असतात हे एखादी गोष्ट सुरू करतात, म्हणजे कपड्याच्या संदर्भात किंवा केशरचने संदर्भात एखादी फॅशन सुरू करतात आणि मग इतर ती फॅशन करते. नेते जे आहे म्हणजे आपले जे नट किंवा नटी आहेत यांचं स्थान समाजामध्ये श्रेष्ठ असतं आणि त्यांनी सांगितली गोष्ट इतर लोक त्यांचं अनुकरण करतात. तीच गोष्ट ब्राह्मणांनी अंतर्गत विवाहाची पद्धत सुरू केली आणि तिथून मग खाली ती पद्धत सुरू झाली, ब्राह्मणांकडून मग इतर वर्णाकडे निर्माण झाली. अशा प्रकारचं मत बाबासाहेबांनी या अनुकरणाचा प्रवास श्रेष्ठाकडून कनिष्ठाकडे जातो या संदर्भात मांडला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सती प्रथा किंवा या ज्या रूढी परंपरा आहेत या रूढी परंपरा ब्राह्मण समाजामध्ये फार कडक रीतीनं पाळल्या जात, परंतु त्या मानानं कनिष्ठ वर्गामध्ये या रूढी परंपरा पाळल्या जात होत्या किंवा त्यांचा या रूढी परंपरा तेवढा प्रभाव नव्हता. जसं सती प्रथा कनिष्ठ वर्गामध्ये किंवा कनिष्ठ जातीमध्ये कुठेही आपल्याला सती प्रथा दिसत नाही किंवा शूद्र वर्गामध्ये सुद्धा सती प्रथा दिसत नाही. याचं कारण असं जे ग्रॅबरी ट्रेडच्या या सिद्धांताच्या आधारे बाबासाहेब म्हणतात की अनुकरण वृत्तीचा जो विस्तार किंवा घनता जी आहे ही अंतराच्या प्रमाणात कमी जास्त होत असते आणि म्हणून ब्राह्मणांच्या जवळचे लोक होते किंवा त्यांच्या जवळचे जे वर्ण होतं त्यांच्यावर त्यांचा परिणाम पडला, त्याच्यापेक्षा जे खालचे होते त्यांच्यावर कमी प्रभाव पडला आणि असं अशी गोष्ट ती घडत गेली. आणि म्हणून अंतर्गत विवाह जी पद्धती आहे ही ब्राह्मणांनी निर्माण केली आहे आणि ती मग इतर लोकांनी अनुकरण केलं आणि अनुकरण केल्यामुळे वर्ण व्यवस्था हे क्लोज झाल्या आणि म्हणून जाती म्हणजे हे कसे क्लोज एनक्लोज म्हणून बाबासाहेब म्हणतात कास्ट इज एनक्लोज क्लास. म्हणजे आधी फुले होते, एखादा लिफाफा असतो लिफाफा खुला आहे, लिफाफामध्ये काही टाकायचं असेल तर आपण टाकतो पत्र टाकतो आणि नंतर लिफाफा बंद करतो. म्हणजे आधी लिफाफा आता जरी लिफाफा बंद असला तरी पूर्वी तो लिफाफा कसा होता, खुला होता, ओपन होता. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात कास्ट इज एनक्लोज क्लास अशा प्रकारची व्याख्या बाबासाहेब या ठिकाणी देतात. डॉक्टर जी एस घुरिये यांनी जातीच्या उत्पत्तीच्या संदर्भात सुद्धा आपलं मत मांडलं आणि सिद्धांत मांडला त्यांनी जो शिकवलं म्हणजे समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी शिकवलं. त्यांनी एक निष्कर्ष मांडला कोणी डॉक्टर जी एस घुरिये आणि डॉक्टर जी एस घुरिये शब्द ते कास्ट अँड रेस इन इंडिया या ग्रंथामध्ये असं प्रतिपादन करतात आय मे कन्क्लूड दॅट कास्ट इन इंडिया इज अ ब्राह्मणिक चाइल्ड ऑफ इंडो आर्यन कल्चर क्रॅडल इन द लँड ऑफ गंगा अँड द जमुना अँड देन ट्रान्सफर to other parts of the country. हा निष्कर्ष डॉक्टर जी एस घुरियेंचा आहे. डॉक्टर जी एस घुरिये असं प्रतिपादन करतात की जाती व्यवस्था ही गंगा आणि यमुनेच्या खोऱ्यामध्ये स्थिरावलेल्या आर्यांनी आणि प्रामुख्याने ब्राह्मण वर्णाने निर्माण व विकसित केली आणि तेथून मग ती देशाच्या इतर भागामध्ये पसरली अशा प्रकारचं मत अशा प्रकारचा निष्कर्ष हा डॉक्टर जी एस घुरिये मांडलेला आहे. डॉक्टर जी एस घुरियेचे मत किंवा त्यांचा निष्कर्ष आणि डॉक्टर आंबेडकरांचा निष्कर्ष यामध्ये फरक नाहीये, भेद नाहीये. आणि बाबासाहेब म्हणतात की एंडोगॅमी इज द पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक ऑफ कास्ट सिस्टीम. एंडोगॅमीमुळे जातीची उत्पत्ती झाली, एंडोगॅमीमुळे जात या बंदिस्त झाल्या अशा प्रकारचं मत मांडलं. आणि त्यांनी दुसरं जे कारण दिलं मेकॅनिक प्रोसेस किंवा तांत्रिक प्रक्रिया
हे सुद्धा एक कारण दिलं. आणि ते कारण म्हणजे ब्राह्मणांनी किंवा उच्च वर्गांनी आपली दारं बंद केली आणि म्हणून इतर लोकांच्या दृष्टीनं त्यांची दारं ही बंद होती आणि म्हणून या लोकांनी सुद्धा आपली दारं बंद केली. बंद म्हणजे अंतर्गत विवाह पद्धती सुरू केली. अशा प्रकारचा हा बाबासाहेब आंबेडकरांचा जातीच्या उत्पत्तीचा सिद्धांत आहे. जातीच्या संदर्भात एक महत्वाचा सिद्धांत लक्षात घेणं आवश्यक आहे. काल मार्क्सचा वर्ग सिद्धांत सर्वांना माहित आहे. काल मार्क्स म्हणतो की वर्ग व्यवस्था महत्वाची आहे आणि वर्ग व्यवस्थेचा आधार हा आर्थिक असतो आणि वर्गांमध्ये वर्ग जाणीव निर्माण होते आणि वर्ग जाणीव निर्माण झाल्यामुळे त्यांचे जे वेगवेगळे वर्ग असतात या वेगवेगळ्या वर्गांचे हितसंबंध वेगवेगळे असतात आणि या हितसंबंधामुळे त्यांच्यामध्ये संघर्ष होतो कारण त्यांच्या वर्ग जाणीव क्लास कॉन्शियस त्यांच्यामध्ये निर्माण होते. आणि अशा प्रकारची मजूर वर्गामध्ये जर वर्ग जाणीव निर्माण झाली तर ते मग भांडवलदारांविरुद्ध संघर्ष करतात. अशा प्रकारचा सिद्धांत काल मार्क्सने मांडलेला आहे याबद्दल आपल्याला माहित आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जाती पद्धतीचं अतिशय बारकाईनं अध्ययन केलेलं होतं आणि त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली की आणि जाती आणि जातीचं विश्लेषण किंवा उत्पत्तीचं आपण बघितलं पण त्याचबरोबर जात जी आहे जातीचं आणखी एक वेगळं वैशिष्ट्य किंवा या जातीच्या वैशिष्ट्याचा किंवा याचं जर आपण विश्लेषण केलं नाही तर जातीची पूर्ण कल्पना आपल्याला येऊ शकत नाही. अशा प्रकारचं मत बाबासाहेबांनी मांडलं आणि ते म्हणतात की जातीचं म्हणजे खरं स्वरूप म्हणजे जातीच्या उत्पत्ती सिद्धांत बाबासाहेब मांडला पण जातीचं जे खरं स्वरूप आहे आणि जातीचं खरं स्वरूप बाबासाहेब लक्षात घेतलं आणि ते म्हणतात हे खरं स्वरूप जे आहे हे खरं स्वरूप जर आपल्या लक्षात घ्यायचं असेल तर ते म्हणतात की केवळ निवड जातीच नाही तर या जातींचे सुद्धा वर्ग आहेत ही अत्यंत महत्वाची बाब बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संशोधनातून स्पष्ट केली. बाबासाहेबांनी जातीच्या संदर्भात एक विधान केलं आणि ते विधान म्हणजे जातीचं अध्ययन करून जातीच्या संदर्भातलं अगदी गहन अशा प्रकारचं सखोल चिंतन करून त्यांनी जातीच्या संदर्भात जे विधान केलं ते अतिशय महत्वपूर्ण आहे. बाबासाहेब असं म्हणतात कास्ट आर नॉट इक्वल इन स्टेटस. लक्षात घ्या बाबासाहेब म्हणतात की कास्ट आर नॉट इक्वल इन स्टेटस म्हणजे जाती ज्या आहेत या त्यांच्या दर्जामध्ये सारख्या नाहीत. एक जात नाही आहे अनेक जाती आहेत. एक जात असती तर मग हा प्रश्न निर्माण झाला नसता विषमता नसती. असंख्य जाती आहेत आणि या असंख्य जातींचा जो दर्जा आहे तो दर्जा सारखा नाही इक्वल नाही आहे. आणि पुढे बाबासाहेब म्हणतात कास्ट आर नॉट इक्वल इन स्टेटस देअर ऑर्डर इज बेस्ड ऑन इन इक्वॅलिटी. बाबासाहेब म्हणतात की प्रत्येक जातीचा जो दर्जा आहे हा विषमतेवर आधारित आहे इन इक्वॅलिटीवर आधारित आहे. आणि व्याज बाबासाहेब म्हणतात की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी जो काही व्यवहार करतो जो काही वर्तन करतो ते वर्तन कसे काय करतात ते. तर बाबासाहेब असं म्हणतात की एक व्यक्ती म्हणून ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी वर्तन करीत नाही तर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची वर्तन करते ती एक व्यक्ती म्हणून नाही तर पहिल्या व्यक्तीची जी जात आहे त्या जातीचा जो दर्जा असेल त्या दर्जानुसार या जातीचा व्यक्ती दुसऱ्या जातीच्या व्यक्तीसोबत त्या जातीच्या दर्जा जो काही दर्जा असेल
त्याच्या आधारावर वर्तन करतात. म्हणजे पूर्वी ग्रामीण भागातील किंवा जातीचं जे काही वर्तन होतं किंवा एक पायरी एक अशी एक म्हण होती प्रत्येकानं आपल्या जातीच्या पायरीनं वागावं आपल्या पायरी जातीच्या पायरी जातीची पायरी म्हणजे काय एक स्टेटस होता आणि त्या स्टेटस त्याच्या आधारावर प्रत्येक जातीच्या जातीनं म्हणजे जातीच्या लोकांनी वर्तन करणारे कोण आहेत जाती संकल्पना आहे पण त्याचं प्रत्यक्ष म्हणजे अंमलबजावणी कोण करते किंवा प्रत्यक्ष वर्तनानुसार वर्तन कोण करतात व्यक्ती करतात आणि म्हणून एका व्यक्तीचा संबंध हा दुसऱ्या व्यक्ती जो येतो तो व्यक्ती म्हणून येत नाही तर याची जात आणि त्याची जात या दोघांच्या जातीच्या दर्जाच्या आधारावर त्यांचं वर्तन योग्य की अयोग्य असं ठरवलं जात. एक उदाहरण घेऊया. एक मुलगा एका सार्वजनिक विहिरीवर पाणी पिण्यासाठी जातो तो ते जातो पाणी पितो. ही गोष्ट त्या विहिरीच्या बाजूला ज्यांचं घर आहे त्यांना माहित होत आणि तो बाहेर उठतो बाहेर येतो ओरडतो अरे अरे हा मुलगा पाणी विहीर यांनी बाटवलं विहीर बाटवली. मी त्या मुलाचे जे वर्तन आहे ते वर्तन एक मुलगा म्हणून वर्तन नाही त्याची जात मी तो ज्या जातीचं प्रतिनिधित्व करतो त्याच्या आधारावर त्याचं वर्तन योग्य की अयोग्य मी त्यांनी गुन्हा केला कारण त्यांनी विहीर बाटवली कारण तो केवळ मुलगा नाही तर त्याची जात ही अस्पृश्य जात असल्यामुळे त्यांनी ती विहीर पाठवली त्याच ठिकाणी दुसरा एक मुलगा असता पण त्याची जात जर वेगळी असती सवर्ण असती तर ती विहीर बाटली नसती. आणि म्हणून या संदर्भात आपण इथे विचार करतो आणि बाबासाहेबांनी वर्ग जात सिद्धांत जो मांडला तो अतिशय महत्वाचा आहे. ते म्हणतात की जातीचा जो काही विचार आहे हा जातीचा विचार वर्गाच्या शिवाय करताच येत नाही. आणि त्यासंदर्भात बाबासाहेबांनी अतिशय महत्वपूर्ण विश्लेषण केलेलं आहे. डायग्राम सुद्धा दिलेले आहेत. डॉक्टर आंबेडकर 89 स्पीचेस व्हॅल्यू नंबर 5 यामध्ये बाबासाहेबांनी या सर्व गोष्टीचं विश्लेषण किंवा हा सिद्धांत मांडलेला आहे क्लास कास्ट सिस्टम. तर बाबासाहेब काय म्हणतात की हिंदूंचे दोन वर्ग पडतात. कोणते दोन वर्ग? एक सवर्ण आणि दुसरा अवर्ण. म्हणजे हिंदू समाजाचे ठळकपणे हे दोन वर्ग पडतात. ग्रामीण भागामध्ये आपण म्हटलं की नाही आम्ही सवर्ण आहोत आमची जात सवर्ण आहे. जात सवर्ण आहे म्हणजे काय? मी एखादा आमचा कुणबी माळी सोनार लोहार आमचा हा बंधू असेल तरी तो म्हणतो तो म्हणेल की नाही आम्ही सवर्ण आहोत. सवर्णचा अर्थ स म्हणजे सारखे सजातीय. तर आम्ही वर्णव्यवस्थेतले जे वर्णव्यवस्थेमध्ये होते म्हणजे वर्णव्यवस्थेमध्ये ज्या चार वर्णांचा समावेश प्रामुख्याने केला जातो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र तर या या वर्णातून ज्या काही जाती आल्या त्या जातींचा समावेश सवर्णामध्ये होतो. हे सवर्ण जाती कोण? तर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र याच्या. आणि अवर्ण म्हणजे कोण? अस्पृश्य आदिवासी आणि कशा काही भटक्या जमाती गुन्हेगारी जमाती या ज्यांचा समावेश वर्णव्यवस्थेमध्ये नाही आणि म्हणून ते सवर्ण आहे. म्हणून सवर्ण अवर्ण असे दोन भाग स्पष्ट भेद वर्गाचे दिसून येतात. आणखी गंमत बाबासाहेब म्हणतात सवर्णचा हा वर्ग तर आहेच पण सवर्णांमध्ये सुद्धा वर्ग आहे जातींचे वर्ग. आणि ते कसे? तर बाबासाहेब म्हणतात की सवर्ण जातींमध्ये दोन प्रकारच्या जाती दिसतात. एक द्विज जाती आणि दुसऱ्या शूद्र जाती. म्हणजे द्विज जाती म्हणजे ज्यांना उपनयनाचा आणि बाकीचे काही अधिकार आहेत ते द्विज जाती.
ब्राह्मणांना उपनयनाचा अधिकार आहे म्हणून ते द्विज क्षत्रिय वैश्य यांना सुद्धा काही प्रमाणात उपनयन त्याच्यामध्ये फरक आहे की जाणवं किती धाग्याचं घालावं याबद्दल सुद्धा नियम होते आणि म्हणून ज्यांचं उपनयन किंवा ज्या द्विज जाती आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या द्विज जाती आणि शूद्र हे द्विज नाहीत आणि म्हणून ते कनिष्ठ. ज्योतिराव फुलेंनी शूद्र शब्द वापरलेला शूद्र अतिशूद्र ज्योतिराव फुलेंनी शूद्र शब्द हा अस्पृश्यांसाठी नाही वापरला. आपण ज्योतिराव फुलेंचं साहित्य वाचल्यानंतर लक्षात येईल की शूद्र हा जो समाज आहे इथला जो ओबीसी समाज आपण ज्याला म्हणतो दर बॅकवर्ड क्लासेस पेनी कुणबी माळी साळी तांबोळी या ज्या असंख्य ज्या जाती आहेत या जातींचा समावेश शूद्र जातीमध्ये आणि अतिशूद्र म्हणजे कोण तर अस्पृश्य ज्यांचा स्पर्श सुद्धा चालत नव्हता त्या अतिशूद्र म्हणजे शूद्र अतिशूद्र अशा प्रकारचे शब्द प्रयोग ज्योतिराव फुलेंनी केलेला आहे आणि म्हणून अस्पृश्य शूद्र नाही तर शूद्रांपेक्षाही खालचे अतिशूद्र अस्पर्श असणारे म्हणजे त्यांना स्पर्श करायचा नाही म्हणजे टच करायचं नाही स्पर्श करायचा नाही टच करायचं नाही त्यांची सावली सुद्धा अंगावर पडते अनटचेबल टचेबल नाही अनटचेबल आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या लेखनामध्ये अनटचेबल हा शब्द वापरलेला अनटचेबल पासून अनटचेबिलिटी हा शब्द आपल्या लक्षात येतो आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की सवर्णवर्ण हे अशा प्रकारची दोन म्हणजे वर्ग पडतात त्यानंतर सवर्णांची सुद्धा द्विज जाती आणि शुद्ध जाती असे दोन वर्ग पडतात आणि जो अवर्ण वर्ग आहे अवर्णाचे सुद्धा दोन ठळकपणे वर्ग पडतात त्यामध्ये पहिला वर्ग अतिप्राचीन जमाती आणि ज्या गुन्हेगारी जमाती आहे त्यांचा वर्ग आणि दुसरा अस्पृश्य लोकांचा वर्ग म्हणजे अशा प्रकारचं मग विशेष बाबासाहेब केलं आणि बाबासाहेब असं प्रतिपादन करतात की ज्याप्रमाणे हिंदू लोक हे जातीबद्दल दक्ष असतात सावध असतात त्याचप्रमाणे हिंदू लोक हे जातींच्या वर्गाबद्दल सुद्धा म्हणजे जागृत असतात अशा प्रकारचं स्पष्ट मत त्यांनी मांडलेलं आहे आणि अशा प्रकारे बाबासाहेबांनी वर्ग जातीच्या संदर्भात अतिशय गहन सखोल अशा प्रकारचं अध्ययन करून त्यांनी सिद्धांत मांडलेला आहे आणि सांगितलं की भारतामध्ये जाती आहे पण जातींचे सुद्धा वेगवेगळे वर्ग आहेत आणि हे वर्ग म्हणजे बाबासाहेबांनी एक उदाहरण दिलं फार सुंदर उदाहरण दिलं की सवर्ण आणि अवर्ण म्हणजे सवर्ण म्हणजे शूद्रांच्या विरुद्ध लढायचं असेल तर सवर्णामधले जे पहिले तीन वर्ण आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे एकत्र होतात आणि ते शूद्रांच्या विरुद्ध लढतात मी आपसामध्ये कारण की या तीन वर्णांचा दर्जा श्रेष्ठ शूद्रांचा कनिष्ठ आणि म्हणून यांच्या विरुद्ध त्या तिन्ही तिन्ही वर्णाच्या ज्या जाती आहेत ते एकत्र येतात. जर अस्पृश्यांविरुद्ध लढायचं असेल तर द्विज जाती आणि शूद्र जाती या एकत्र येतात. ग्रामीण भागामध्ये अस्पृश्यता पाळली जाते आणि अशी अनेक असंख्य उदाहरणं आपल्याला आजही दिसतात. मध्यंतरी अशा प्रकारचं उदाहरण होतं की अस्पृश्य व्यक्तीनं पाळलेला कुत्रा स्पृश्य व्यक्तीच्या घरी जातो आणि त्याच्या घरची पोळी खातो नाही म्हणजे स्पृश्य जातीच्या व्यक्तीनं पाळलेला कुत्रा हा अस्पृश्य जातीच्या घरी येतो आणि अस्पृश्य जातीचा माणूस एक प्राणी मात्रांवर दया करावी म्हणून तो त्या कुत्र्याला भाकर देतो. ही गोष्ट
त्या कुत्र्याच्या मालकाला माहीत झाल्याबरोबर तो म्हणतो की माझा कुत्रा तू पाठवला कारण माझ्या कुत्र्याला तू भाकर दिली आणि तो म्हणतो आता हा कुत्रा तू विक तू घे आणि मला पैसे दे. ही केस पोलीस स्टेशन मधनं गेली. म्हणजे यावर आपल्या लक्षात येतात की अस्पृश्यांच्या संदर्भात अत्यंत विचित्र आणि वाईट अशा प्रकारची वागणूक दिली जाते किंवा त्यांना ती दिली जाते. आणि म्हणून अस्पृश्यांना दंड करायचा असेल अस्पृश्यांच्या विरुद्ध जायचं तर द्विज जाती सवर्णामधल्या द्विज जाती आणि शूद्र जाती या सुद्धा एकत्र येतात यांचा एक वर्ग बनतो. बघ तशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी वर्ग जात सिद्धांत मांडला आणि भारतामध्ये केवळ वर्ग जाती जाणीवच नाही तर वर्गाची जाणीव क्लास कास्ट कॉन्शियस कशा प्रकारचं असतं याचं विश्लेषण बाबासाहेबांनी केलेलं आहे. या ठिकाणी आणखी मी एका सिद्धांताचा अगदी थोडक्यामध्ये उल्लेख करणार आहे. बाबासाहेबांनी अस्पृश्यतेच्या संदर्भात काही सिद्धांत मांडले. पहिला त्याच्या त्यामधले दोन सिद्धांत महत्वाचे आहेत की हु आर द अनटचेबल्स अनटचेबल कोण आहेत. तर या संदर्भातला त्यांनी सिद्धांत सांगला आणि त्या संदर्भात त्यांनी ब्रोकन मेन थिअरी मांडली. बाबासाहेबांची अस्पृश्य कोण आहेत या संदर्भातली ब्रोकन मेन थिअरी अत्यंत महत्व त्याला मराठीमध्ये तुटलेले लोकांचा सिद्धांत किंवा वाता झालेल्या लोकांचा सिद्धांत असं सुद्धा म्हटलं जातो. हा एक सिद्धांत. आणि हे जर लोक इथलेच असतील मूळचे लोक इथले असतील मग हे अस्पृश्य कसे झालेत तर त्या संदर्भात सुद्धा त्यांनी दोन गोष्टी मांडल्यात किंवा दोन कारण सांगली. आणि दोन कारणांपैकी म्हणजे पहिलं कारण म्हणजे अस्पृश्यतेचं मूळ म्हणजे बौद्ध धर्माचा तिरस्कार. हे जे लोक होते म्हणजे आपल्या लक्षात येईल की सम्राट अशोकांच्या काळामध्ये आणि नंतर सुद्धा हा भारत बौद्ध राष्ट्र म्हणूनच होतो. या बुद्ध धर्माचा जो प्रचार आहे हा प्रचार या म्हणजे भारतातूनच संपूर्ण जगामध्ये झाला. आणि आधी जिथे कुठे तुम्ही उत्खनन करा तिथे तुम्हाला काय दिसत आहे. भारतामध्ये उत्खनन केल्यानंतर अनेक विद्यापीठ मिळालीत आणि ही विद्यापीठ कोणी निर्माण केली. ही विद्यापीठ बौद्ध भिक्खूंनी निर्माण केली. बौद्ध विहारातून असे विद्यापीठ निर्माण झाली. नालंदा उदंतपुरी विक्रमशिला नागार्जुन रत्नागिरी अशी असंख्य विद्यापीठ असंख्य विद्यापीठ ही कुठून निर्माण झाली. ही बौद्ध विहारातून निर्माण झाली. आणि या भारतीय समाजाचा जो काही विकास आहे जो जमिनीखाली दबलेला होता उत्खनाच्या माध्यमात आम्हाला मिळाला आणि हे उत्खनाचं काम इंग्रजांनी केलं त्यामुळे हा इतिहास आम्हाला प्राप्त झाला. आणि आपल्या लक्षात येईल की या देशामध्ये बौद्ध धर्मामुळे या समाजाचा विकास झाला आणि त्याच काळामध्ये खऱ्या अर्थानं हा देश अखंड होता अखंड भारत होता. म्हणजे पाकिस्तान किंवा आपण बघतो की अफगाणिस्तान हा सर्व प्रदेश भारतामध्ये होता आणि एक अखंड अशा प्रकारचा भारत बौद्ध काळामध्ये होता. आणि नंतरच्या काळ बौद्ध धर्माला म्हणजे लोप करण्यात आला. अनेक याची अनेक कारण आहेत आणि म्हणजे लोक जाणीवपूर्वक हा बौद्ध धर्माचा लोप करण्यात आला. आणि आपण बघतो की ज्या देशामध्ये अनेक विद्यापीठ होती ज्या देशामध्ये ज्ञानाचा प्रकाश होता त्याच देशामध्ये मध्ययुगीन काळामध्ये अंधार निर्माण झाला ज्ञानाचा अंधार. आणि अनेक अंधश्रद्धा अनेक रूढी परंपरा या भारतीय समाजामध्ये निर्माण झाल्या. ही वास्तविकता नाही काय. पोर्तुगीज इंग्रज हे आलेत आणि त्यांनी नंतर मग इथे इंग्रजी शाळा पोर्तुगीज शाळा सुरू केल्या. इंग्रजांपूर्वी पोर्तुगीजांनी इथे अनेक शाळा सुरू केलेल्या होत्या. म्हणजे भारतीय समाजामध्ये बुद्ध धर्माचं जे महत्व ते नष्ट करण्यात आलं आणि आपण बघतो की अनेक रूढी परंपरा निर्माण झाल्यात. आणि म्हणून बाबासाहेब असं प्रतिपादन करतात की अस्पृश्य लोक हे शेवटपर्यंत बुद्ध धर्माचं पालन करीत होते. हे बौद्ध लोक होते आणि म्हणून
यांच्यावर ब्राह्मण लोकांनी यांचा तिरस्कार केला. आणि इतकंच नाही, तुम्हाला रामायणामध्ये म्हणजे तुलसीदासच्या रामायणामध्ये बौद्ध भिक्खूचा तिरस्कार केल्याची उदाहरणं दिसतात तुम्हाला. याचा अर्थ काय? रामायण मग कधीच आहे? बौद्ध काळानंतरच की आधीच आहे? हे रामायणामध्ये सांगितलं की नाही बौद्ध भिक्खू त्याच्याकडे बघायचं नाही. ज्या बौद्ध भिक्खूंनी या देशामध्ये ज्ञानाचा सागर निर्माण केला, ज्यांनी या समाजामध्ये परिवर्तन आणलं, त्याच भिक्खूंकडे म्हणजे पाहायचं नाही अशा प्रकारचं अपानास्पद अशा प्रकारचे अनेक अनेक गोष्टी म्हणजे रामायण आणि इतर ग्रंथामध्ये आहेत. आणि म्हणून याच ठिकाणी बाबासाहेब असं प्रतिपादन करतात की बौद्ध धर्माचा स्वीकार या लोकांनी शेवटपर्यंत करीत होते आणि म्हणून यांना अस्पृश्य मानण्यात आलं. या ठिकाणी मी आणखी एक दोन गोष्टी सांगू इच्छितो. प्रत्येक गावामध्ये पिंपळाचं झाड असत आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली गोटा ठेवतात आणि आणि त्याचं म्हणजे गोटा ठेवून किंवा त्याची पूजा करतात. किंवा तुम्हाला माहित असेल किंवा श्रावण महिन्यामध्ये मांस मटण खाल्ल्या जात नाही आणि पंढरपूरची जी दिंडी सुरू होते ती म्हणजे आषाढी पौर्णिमेपासून सुरू होते. आषाढी पौर्णिमा काय आहे? गुरु पौर्णिमा काय आहे? म्हणजे आषाढी पौर्णिमा म्हणजे ज्या दिवशी तथागत गौतम बुद्धाने धम्मचक्र प्रवर्तन केलं, आपलं ज्ञान जे आहे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचलं, पाच परिव्राजकांना दिलं, तो दिवस म्हणजे आषाढी पौर्णिमा. बुद्ध हे जगाचे जगद्गुरु झाले आणि म्हणून त्या दिवशी म्हणजे गुरु पौर्णिमा मानली जाते. ही गुरु पौर्णिमा बुद्धाच्या संदर्भात आहे, परंतु हे संदर्भ लपवण्यात आलेले आहेत. आणि आषाढी पौर्णिमेपासून म्हणजे तुम्हाला माहित असेल आषाढी पौर्णिमा जी महाराष्ट्रामध्ये आणि पंढरपूरचा विठ्ठल हा दुसरा तिसरा कोणी बुद्ध आहे बुद्धच आहे या बद्दलचं अनेक लोकांनी संशोधन केलेलं आहे. तर सांगायचं तू या आजही आपण बघतो की अजिंठा वेरूळ मुंबई जवळच्या ज्या कांदिवलीला लेण्या आहेत किंवा नाशिकच्या ज्या लेण्या आहेत या सर्व बौद्ध लेण्या आहेत. म्हणजे एकेकाही या महाराष्ट्रामध्ये सुद्धा इथला जो बौद्ध लोक होते आपल्याला लक्षात येतात. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की अस्पृश्य मूळ काय म्हणजे बौद्ध धर्माचा तिरस्कार या लोकांनी केला आणि म्हणून हे लोक अस्पृश्य झाले. हे पहिलं कारण सांगितलं. आणि दुसरं कारण बाबासाहेब असं म्हणतात की हे लोक गाय गोमांस खात होते आणि गोमांसाच्या संदर्भात सुद्धा बाबासाहेब फार सुंदर विश्लेषण केलं. बाबासाहेब असं म्हणतात गोमांस कोण खात होते? तर पूर्वी जी यज्ञ प्रथा होती म्हणजे भारतीय समाजा म्हणजे विशेषतः ब्राह्मण समाजामध्ये यज्ञ होते, यज्ञाला महत्व होतं आणि यज्ञामध्ये प्राण्यांची हत्या केली जात होती आणि त्या ठिकाणी गायी किंवा इतर जे काही पशु आहेत ते त्याची म्हणजे कापून ते खाल्ल्या जात होतं. आणि या संदर्भातले अनेक म्हणजे बाबासाहेबांनी फिलॉसॉफी ऑफ हिंदुझम आणि रिलेट्स ऑफ हिंदुझम हे जर आपण वाचलं तर आपल्याला लक्षात येईल. आणि इतकंच नाही तर अनेक धार्मिक ग्रंथामध्ये सुद्धा आपल्याला आढळतं किंवा अनेक लोकांनी याचं समर्थन केलेलं आहे. मी सांगतो की बाबासाहेबांनी सांगितलं म्हणून नाही, तर गोमांस पूर्वी हे खात होते परंतु अशोकाच्या काळामध्ये आणि विशेषतः बौद्ध काळ बुद्धापासून बुद्ध आणि महावीर कारण महावीरांनी सुद्धा प्राण्यांच्या हत्येला विरोध केला आणि म्हणून मग म्हणजे प्राणींची हत्या करता कामा नये, मांस खाता कामा नये आणि त्यामुळे अशा प्रकारे याला या गोष्टीला म्हणजे प्राण्यांच्या मांस खाऊ नये या गोष्टीला महत्व प्राप्त झालं. आणि त्यावेळी ब्राह्मणांचं जे अस्तित्व होते अस्तित्व संपुष्टात आलेलं होतं कारण इथे जाती व्यवस्था किंवा वर्ण व्यवस्था ही ढासळलेली होती आणि समतेचं समताधिष्ठित अशा प्रकारची समाज व्यवस्था त्या काळामध्ये निर्माण झालेली होती. आणि म्हणून बाबासाहेब असं प्रतिपादन करतात. बाबासाहेबांनी रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन हा ग्रंथ लिहिला, आपण अवश्य वाचा. क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथामध्ये बाबासाहेब असं प्रतिपादन करतात की अशोकांच्या काळानंतर म्हणजे अगदी पशुवध बंद झाला, त्याच्यानंतर पशूंची हत्या बंद झाली आणि मग ब्राह्मणांना वाटलं की आपलं अस्तित्व आपण ठेवलं म्हणून ते पाऊल पुढे गेले. त्यांनी केवळ गोमांसच नाही तर सर्व प्रकारचं मांस खाणं बंद केलं आणि ते शाकाहारी झाले आणि त्यामुळे
हे शाकाहारी ब्राह्मण शाकाहारी झालेत आणि नंतर ते म्हणा की जे गोमांस खाणार किंवा जे गोमांस भक्षण करणार ते अगदी गलिच्छ वाईट. आजही आपण बघतोय की अनेक हत्या उत्तर प्रदेश किंवा इतर राज्यामध्ये झाल्या त्या यासाठी त्यांनी काहीतरी गोमांस आपल्या घरी ठेवलं त्याच्या फ्रीजमध्ये गोमांस होतं आणि म्हणून त्यांची हत्या करण्यात आली किंवा त्यांच्यावर आक्रमण करण्यात आलं. आपल्याला बघतो की आपण इथलं गुजरात उदाहरण आपल्या समोर आहे की गुजरातमध्ये म्हणजे चार युवक हे केवळ म्हणजे मृत गायीचं कातड काढत होते आणि तेवढं त्यांना मारहाण करण्यात आली त्यांना म्हणजे गाडीला बांधून त्यांना ओळत नेलं आणि नंतर तिथे फार मोठं संघर्ष झाले आपल्याला माहित आहे. तर बाबासाहेब म्हणतात की गोमांस भक्षामुळे अस्पृश्य उत्पत्ती झाली अशा प्रकारे दोन कारणं बाबासाहेब या ठिकाणी देतात. अगदी मी धावतं समालोचन करताय कारण की वेळेचा अभाव आहे. या ठिकाणी आणखी एक सिद्धांत फक्त मी त्याचा उल्लेख इथे करेल. बाबासाहेबांनी धर्माच्या तत्वज्ञानाचं मूल्यांकन कसं करायचं याचा एक सिद्धांत मांडलेला आहे आणि त्याच्या दोन कसोटी त्यांनी सांगितल्या आहेत. त्यापैकी पहिली कसोटी म्हणजे न्यायाची कसोटी आणि दुसरी कसोटी ही समाज म्हणजे उपयुक्ततावादी कसोटी. तर न्यायाची कसोटी म्हणजे काय की समता स्वातंत्र्य बंधुता या मूल्यांच्या आधारावर त्याचं परीक्षण करायचं ती योग्य आहे की नाही. मग एखाद्या धर्म म्हणजे एखाद्या धर्मामध्ये समता आहे काय स्वातंत्र्य आहे काय बंधुभाव आहे काय या आधारावर त्याचं मूल्यांकन करायचं. जर नसेल तर हा धर्म न्यायाच्या कसोटी उतरत नाही. दुसरं उपयुक्ततावादी म्हणजे तो मानवी समाजाच्या उपयोगासाठी असला पाहिजे उपयुक्तवादी असला पाहिजे अशा प्रकारचं विश्लेषण बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि बाबासाहेब म्हणतात की कोणत्याही धर्मात मग कोणताही धर्म असो त्या धर्माचं मूल्यांकन न्यायाची कसोटी आणि उपयुक्ततावादी या दोन कसोटीच्या आधारावर जर केलं तर खऱ्या अर्थानं म्हणजे आपण म्हणजे न्याय देऊ शकू. आणि अशा प्रकारची एक वस्तुनिष्ठ अशा प्रकारची कसोटी त्यांनी मांडली आणि अशा प्रकारचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. त्यांनी सोशल ह्युमॅनिझमचा सिद्धांत मांडलेला आहे. आपल्याला माहित असेल की आपण असं म्हणतो की भारतामध्ये अस्पृश्यता आहे पण इथे गुलामी नाही बरं का. आमच्या देशामध्ये गुलामी पद्धत नाही आहे. तर त्याच बाबासाहेब असं म्हणतात की जे लोक असं म्हणतात की भारतामध्ये गुलामी नाही बाबासाहेब म्हणतात अनटचेबिलिटी इज अन इनडायरेक्ट फॉर्म ऑफ स्लेवरी. बाबासाहेब म्हणतात काय तुम्ही गुलामी नाही असं म्हणता. अरे या देशामधली जी अस्पृश्यता आहे हा अस्पृश्यता हा गुलामीचा अप्रत्यक्ष प्रकार आहे अशा प्रकारचं मत मांडलं. आणि त्यांनी जे विधान केलं ते विधान अतिशय महत्वाचं आहे. बाबासाहेब असं म्हणतात अस्पृश्यता कशा प्रकारची गुलामी आहे. बाबासाहेब जे विधान केलं मित्र हो बघा ते विधान अतिशय महत्वाचं आहे. इट इज एन्स्लेव्हमेंट. इट इज म्हणजे अनटचेबिलिटी इज एन्स्लेव्हमेंट विदाउट मेकिंग द अनटचेबल्स कॉन्शियस ऑफ देअर एन्स्लेव्हमेंट. बाबासाहेब म्हणतात की अस्पृश्यांना तुम्ही गुलाम बनवून पण त्यांना जाणीव नाहीये. दे आर नॉट कॉन्शियस दे आर नॉट कॉन्शियस अबाउट देअर एन्स्लेव्हमेंट. वेन वी टॉक अबाउट द स्लेवरी स्लेव्स वी आर कॉन्शियस अबाउट देअर स्लेवरी. गुलाम लोकांना माहित होत की आम्ही गुलाम आहोत. दे आर कॉन्शियस बट व्हॉट अबाउट द अनटचेबिलिटी व्हॉट अबाउट द अनटचेबल्स. One thing is very, very clear, which is mentioned by Dr. Ambedkar, and that thing is that it is enslavement, untouchability is enslavement, without making the untouchables conscious of their enslavement. And pude baba sahab asu pratibadan mantat, it is slavery, though it is untouchability. अरे ही जरी अनटचेबल असली तर स्लेवरी आणि स्लेवरी पेक्षाही अतिशय अशा प्रकारची बाब असल्याचं बाबासाहेब या ठिकाणी प्रतिपादन करतात. आणि म्हणून या ठिकाणी आपण बाबासाहेबांच्या काही सिद्धांताचा अगदी थोडक्यामध्ये मी परामर्श घेतलेला आहे. या ठिकाणी एक गोष्ट प्रामुख्याने मला सांगताना आनंद होत आहे
की बाबासाहेब आंबेडकर हे 1916 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकायला गेलेले होते आणि त्या विद्यापीठात बाबासाहेबांनी एम एस सी डी एस सी या पदव्या घेतल्यात आणि तिथूनच मग ते लॉ म्हणजे लॉची पदवी सुद्धा घेतली. तर बाबासाहेब 2016 मध्ये तिथे गेले होते. 2016 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स जे आहे जे आता त्याला एक युनिव्हर्सिटी स्टेटस आहे तिथले सोशियोलॉजी अँड अँथ्रोपॉलॉजी डिपार्टमेंटचे प्रमुख प्रोफेसर डॉक्टर डेव्हिड मास हे 2016 मध्ये भारतामध्ये आलेले होते. लक्षात घ्या मग काय 1916 मध्ये बाबासाहेब लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये गेलेले होते आणि 2016 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधल्या सोशियोलॉजी आणि पॉलिटिकल सायन्स विभागाचे जे प्रोफेसर अध्यक्ष होते डॉक्टर डेव्हिड मॉस हे भारतामध्ये आलेले होते आणि त्यांचं एक व्याख्यान नागपूर विद्यापीठामध्ये आम्ही आयोजित केलेलं होतं. आणि ते जे त्यांचं जे व्याख्यान प्रसिद्ध झालं त्या अनेक पुस्तकांमध्ये त्यांचं ते व्याख्यान सुद्धा समा म्हणजे प्रसिद्ध झालेला आहे. द रिलेव्हन्स ऑफ डॉक्टर आंबेडकर टुडे अँड टुमारो हा जो ग्रंथ विद्यापीठात प्रकाशित केला त्यामध्ये त्यांचं ते भाषण आहे आणि त्या भाषणामध्ये डेव्हिड मास काय म्हणतात लक्षात घ्या. आतापर्यंत मी बाबासाहेब आंबेडकर समाजशास्त्र नव्हते त्यांनी सिद्धांत म्हटले हे मी म्हटले हे माझं मत कारण मी 1986 मध्ये ज्यावेळी बाबासाहेबांना म्हणजे हा विषय घेऊन म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे समाजशास्त्रज्ञ आहे हा विषय घेऊन मी जेव्हा माझ्या गायकडे गेलो तेव्हा ते म्हणाले की हा विषय अध्ययनाचा होऊ शकत नाही. मग ते म्हणाले असं का तुम्ही डॉक्टर आंबेडकर एज अ सोशल थिंकर हा विषय घ्या. आणि नंतर मी जरी हा विषय मी घेतला असला तरी त्यामध्ये मात्र डॉक्टर आंबेडकर हे समाजशास्त्र कसे त्यांच्या सिद्धांताचा अभ्यास करण्यात केलेला आहे. तर आज मात्र आपण बघतोय की बाबासाहेब आंबेडकरांच्या या समाजशास्त्रीय चिंतनाची सर्वत्र दखल घेतली जात आहे आणि यूजीसी पासून किंवा दिल्ली म्हणजे जे एन युनिव्हर्सिटी असेल किंवा ठिकाणी विद्यापीठाने सुद्धा आपल्या अभ्यासक्रमामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा वरचे विचार किंवा सिद्धांत घेतलेले आहेत. या ठिकाणी डॉक्टर डेव्हिड मास काय म्हणतात लक्षात घ्या आणि मी इथे समारोप करत आहे. डेव्हिड मास असं म्हणतात डेव्हिड मास असं अत्यंत महत्वाचं विधान जे आहे ते विधान असं म्हणतात की आय बिलीव्ह डॉक्टर आंबेडकर कॅन बी कन्सिडर वन ऑफ द ग्रेटेस्ट सोशोलॉजिस्ट अँड अँथ्रोपोलॉजिस्ट. बाबासाहेब असं म्हणतात की माझा विश्वास आहे आणि मी असं मानतो की बाबासाहेब आंबेडकर हे महान समाजशास्त्रज्ञ आणि मानव शास्त्रज्ञ होते. अशा प्रकारचं मग आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाचा प्रमुख प्रतिपादन करतो यावर आपल्या लक्षात येतं की आता बाबासाहेब आंबेडकर हे समाजशास्त्रज्ञ आहेत हे आता केवळ भारतातच नाही तर जगानं मान्य केलेलं आहे. जगातल्या अनेक समाजशास्त्रज्ञांनी यावर आता संशोधन सुरू केलेलं आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक सामाजिक विचारांतच नाही तर बाबासाहेब आंबेडकर हे एक समाजशास्त्रज्ञ होते आणि त्यांचे जे सिद्धांत आहेत हे सिद्धांत समाजशास्त्री आहेत कारण त्यांनी हिस्टॉरिकल मेथड त्यानंतर लॉजिकल मेथड आणि इंडियोलॉजिस्ट दृष्टिकोन या सर्व गोष्टींचा विचार करून बाबासाहेबांनी समाजशास्त्रीय सिद्धांत मांडलेले आहेत. ते केवळ एक लेखक नव्हते केवळ ते एक म्हणजे प्रचारक नव्हते तर बाबासाहेबांचे सिद्धांत हे सैद्धांतिक आधार आहेत आणि म्हणून आपण त्यांना म्हणतो की डॉक्टर आंबेडकर हे एक समाजशास्त्र होते हे आता जगानं सुद्धा मान्य केलेलं आहे. धन्यवाद. या ठिकाणी मी थांबतो. मराठी समाजशास्त्र परिषदेनं मला संधी दिली आणि या ठिकाणी समाजशास्त्र डॉक्टर आंबेडकर या विषयावर माझं व्याख्यान आयोजित केलं त्याबद्दल मी मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर कांबळे आणि त्यांचे सर्व सहकारी आणि विशेष म्हणजे
मित्र हो आपण ऐकलं हे भाषण ऐकलं अगदी मन लावून ऐकलं आणि इतकंच नाही आपण आपल्या प्रतिक्रिया सुद्धा भाषण सुरू असताना आपण पाठवल्यात त्या प्रतिक्रिया सुद्धा म्हणजे मी भाषण देताना बघत होतो माझं लक्ष त्या प्रतिक्रियांकडे होतं तर त्याबद्दल मी सर्व म्हणजे प्राध्यापकांचं जे यामध्ये सहभागी झालेले आहेत त्या सर्वांचं अगदी मनपूर्वक मी आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर. निश्चितचपणे भारतीय समाजशास्त्रातील योगदान डॉक्टर बाबासाहेबांचं योगदान जे आहे ते अतिशय उच्च कोटीचे आहे. जाती व्यवस्थेबद्दलचे बाबासाहेबांचे विचार अगदी सविस्तरपणे आपण प्रतिपादन केले. अनेक सिद्धांताचा आपण उहापोह केला त्याबद्दल मी परिषदेच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार मानते. सर, आपलं व्याख्यान ऐकण्याची संधी म्हणजे आमच्यासाठी एक आनंदाची पर्वणीच आहे आणि ती आम्हाला आमच्यासारख्या सर्व अभ्यासकांना जे समाजशास्त्राचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी अतिशय मोलाचं ठरेल त्यात काही शंका नाही. या व्याख्यानाला अनेक मान्यवर उपस्थित होते. त्या मान्यवरांचं नाव घेणं आमच्या परिषदेच्या वतीने मी अतिशय महत्वाचं असं समजते. त्यामध्ये प्राचार्य डॉक्टर एरंडे सर, डॉक्टर सुरेश वाघमारे सर, मसपच्या माजी अध्यक्षा डॉक्टर स्मिता अवचार मॅडम, त्याचबरोबर डॉक्टर सरोज आगलावे मॅडम, डॉक्टर महेंद्र कुमार जाधव सर, डॉक्टर घनाचारी सर, या आणि अजूनही जे ज्येष्ठ प्राध्यापक आहेत त्या सर्वांचं आज या व्याख्यानाला उपस्थिती लाभली त्याबद्दल मी परिषदेच्या वतीने आभार मानते. हा, त्याचबरोबर पीजी जोगदंड सर यांचंही मी आभार मानते. सरांना काही प्रश्न विचारायचे असतील आपण विचारू शकता. चालेल, काही प्रश्न आवडेल मला जरूर विचार. रेज करा म्हणजे मी त्यांना अनम्यूट करेन. सर, तेव्हापर्यंत मी एक प्रश्न जो चॅट बॉक्स मध्ये आलेला होता तो आपल्या समोर मांडते. समाजशास्त्राचे जनक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का चर्चिले गेले नाहीत असं गायकवाड सर मुक्रमाबाद इथून त्यांनी चॅट बॉक्स मध्ये विचारलं होतं. हा, मला वाटतं 1994 मध्ये मराठी समाजशास्त्र परिषद अधिवेशन चंद्रपूरला झालेलं होतं आणि त्या परिषदेच्या निमित्ताने लोकमतला एक कव्हर स्टोरी लिहिलेली होती आणि ती कव्हर स्टोरी अशी होती की भारतीय समाजशास्त्राचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर एस व्ही केतकर होत अशा प्रकारचं मी विधान केलं होतं 1994 मध्ये. तो लेख अजून आधी आहे आणि माझ्या लेखनामध्ये सुद्धा मी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये समाजशास्त्र सुरुवात 1919 पासून झाली पण त्याच्याही पूर्वी दोन लोकांनी म्हणजे जातीच्या संदर्भात आपलं अध्ययन केलेलं होतं आणि ग्रंथ लिहिले त्यामध्ये 1909 मध्ये हिस्ट्री ऑफ कास्ट हा ग्रंथ डॉक्टर यशवी केतकर यांनी लिहिलेला होता आणि 1916 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिसर्च पेपर सादर केलेला होता आणि म्हणून हे दोन्ही डॉक्टर एस व्ही केतकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा हे भारतीय समाज जनक आहेत अशा प्रकारचं मत मी मांडलेलं होतं माझ्या लेखनामध्ये सुद्धा माझ्या पुस्तकामध्ये सुद्धा हे मी मांडलेलं आहे आणि आता या संदर्भात सर्वत्र चर्चा सुद्धा होत आहे. अजून काही? हा, याचा प्रश्न आहे कोण आपले की कधी होणार. आता आपण आता मांडलं पाहिजे. आता आता काय झालं, एक गोष्ट मला जोगदंड सर आहेत का या ठिकाणी मला गोष्ट प्रामुख्याने मांडली पाहिजे. आपण सर्व अभ्यासक म्हणून अभ्यास करू, कोण जवळचं कोण दूरचा हा प्रश्न नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्यांनी इंडॉलॉजीच्या संदर्भात म्हणजे त्या दृष्टीने अध्ययन कुणीच केलं नाही. म्हणजे जी एस घुरेंचं अध्ययन झालं किंवा बाकीच्या लोकांकडे इंडॉलॉजिस्ट होते असं ठामपणे मांडलं जातं पण बाबासाहेबांनी सुद्धा स्टेकच्या आधारावर आपलं अध्ययन केलं. इंडॉलॉजी पर्स्पेक्टिव्ह आपला तरी कुणी एकानंही नाही
एकाही व्यक्तीनं बाबासाहेब आंबेडकर हे नॉलॉजिस्ट होते अशा प्रकारचं विधान केलेलं नाही. बघा मी किती अस्पृश्य म्हणाला, म्हणजे यामध्ये सुद्धा म्हणजे दुर्लक्ष करायचं. ही गोष्ट आत्ता मध्ये माझ्या लक्षात आली की इंडॉलॉजी म्हणून बाबासाहेबांचा उल्लेख कुणी केला असेल मला माहित नाही, परंतु माझ्या माहितीप्रमाणे सर मात्र कुणी केलेला नाही. ओके, परत कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत सरांना? चॅट बॉक्स मध्ये आले. हा चॅट बॉक्स मी बघत होतो. हा की कोणते बन आहेत त्याने. सर अनेकांची प्रतिक्रिया अशी आहे चॅट बॉक्स मध्ये की समाजशास्त्राचे जनक म्हणून बाबासाहेबांनाच मानले गेले पाहिजे अशी अनेकांची प्रतिक्रिया आहे. आणि माझ्या ग्रंथामध्ये मॅडम माझ्या पुस्तकामध्ये मी हेच मांडलेलं आहे प्रत्येक पुस्तकामध्ये की बाबासाहेब आंबेडकर हेच समाजशास्त्र जनक आहेत हे मी मांडलेलं आहे. आणि त्यावर इंग्रजी ग्रंथ सुद्धा लवकरच येत आहे. सोशियोलॉजी डॉक्टर आंबेडकर हा एक ग्रंथ लवकरच येत आहे. सर माझा एक मुद्दा होता की त्या काळामध्ये जी काही इंडॉलॉजी होती ती इंडॉलॉजी हिंदुत्ववादी विचारसरणीतून प्रभावित होती आणि त्यामुळं त्यांनी आर्यांची वैदिक ब्राह्मणी परंपरा ही भारतीय इतिहास व संस्कृतीची एक प्रधान परंपरा म्हणून त्यांनी मानली. बरोबर. त्यांनी प्रकारची हिंदू परंपरा हिंदू प्रतिमा म्हणून उभी केली. त्याचा परिणाम असा झाला की या ज्या इंडॉलॉजीवर त्या काळामध्ये हिंदुत्ववाद्यांनी प्रचंड मोठा कब्जा केलेला होता त्याची सुटका ही नंतर मार्क्सवादी इंडॉलॉजिस्ट म्हणून कॉम्रेड शरद पाटील यांच्याकडे मग मागच्या आताच्या काळामध्ये ते जात होती. मागच्या 30-40 वर्षामध्ये त्यांनी ती मांडणी केली. पण प्रामुख्याने इंडॉलॉजी हा त्यावेळेसचा हिंदुत्ववादी परंपरेचा तो एक साधन म्हणून हत्यार म्हणून वापर करण्यात येत होता. म्हणून आपण हे पाहिलं पाहिजे असं मला वाटतं की बाबासाहेब हे समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून मांडणी करत होते नक्की इंडॉलॉजिस्ट पद्धतीने. इंडॉलॉजीनी त्याचा परिणाम झाला की जी विद्रोही परंपरा होती मग ते बौद्ध असेल जैन असेल आणि पुन्हा स्त्री प्रश्नाची मांडणी असेल ही बाबासाहेबांच्या विचारात ही समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून आलेली आहे. ती जर इंडॉलॉजिकल असती तर ती तशी आली नसती. हा सर सर आपला प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. मी यासाठी हे उदाहरण दिलं की ज्यांनी इंडॉलॉजीच्या आधारावर ज्यांनी अध्ययन केलं म्हणजे G.S. घुरिये त्यांना समाजशास्त्र मानलं जातं. लक्षात घ्या त्यांना समाजशास्त्र म्हटलं जातं आणि त्याच इंडॉलॉजीच्या आधारावर किंवा बाबासाहेबांनी अगदी हिस्टॉरिकल मेथड लॉजिकल मेथड हे वापरले या पद्धतीत अभ्यास केला वस्तुनिष्ठपणे. कारण बाबासाहेबांचं अध्ययन कोलंबिया त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी अशा जगातल्या अत्यंत महत्वपूर्ण विद्यापीठामध्ये मधून झालेलं होतं आणि त्यांची दृष्टी ही वैज्ञानिक होती. त्यामुळे निश्चितच बाबासाहेबांचं सर्व विश्लेषण लेखन हे वैज्ञानिक पद्धतीनुसार झालेलं आहे. मी इंडॉलॉजी यासाठी उल्लेख केला की डॉक्टर G.S. घुरिये इरावती कर्वे यांनी सुद्धा इंडॉलॉजीनुसारच अध्ययन केलेलं आहे त्यांना आणि त्यांना समाजशास्त्र म्हणून म्हटलं होतं पण बाबासाहेबांकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं यासाठी ते म्हटलेलं आहे. ओके अजून काही प्रश्न सर? एक पुन्हा एक प्रश्न आहे भारतीय समाजशास्त्राची पुनर्मांडणी करण्याची गरज आहे का? अर्थात या देशामध्ये प्रत्येक गोष्टीची पुनर्मांडणी करण्याची गरज आहे. कारण असं आहे की प्रत्येक गोष्टीचं जे विश्लेषण व्हायला पाहिजे किंवा मांडणी व्हायला पाहिजे ती वस्तुनिष्ठपणे करण्यात आलेली नाही. जाती दृष्टिकोनातून इनिक्वालिटीच्या दृष्टिकोनातून किंवा वेगळ्या दृष्टिकोनातून ती करण्यात आलेली आहे. जर वस्तुनिष्ठ झाली असती तर हा प्रश्न निर्माण झाला नसता. आणि म्हणून आधी समाजशास्त्रामध्ये आपण बघतोय जे शिकवलं बघा मी सांगितलं की डॉक्टर मदन मजुमदारची व्याख्या शिकवली जाते कास्ट इज एनक्लोज क्लास. बाबासाहेब 1916 मध्ये म्हणाले कास्ट इज एनक्लोज क्लास. तर ह्या ज्या हे आहेत आणि इतकंच नाही आज ज्योतिराव फुलेंचा म्हणजे जन्मदिवस आहे. ज्योतिराव फुलेंनी सुद्धा म्हणजे ते त्यांना ती जाणीव नसेल म्हणजे ज्योतिराव फुलेंचा खूप मोठा म्हणजे संशोधक म्हणून त्यांना हे माहित नाही पण त्यांनी ज्या वस्तुनिष्ठ पद्धतीनं म्हणजे तार्किक पद्धतीनं केवळ रूढी परंपर विश्वास म्हणून नाही वास्तविकता काय आधार जे चिंतन केलं ते चिंतन महत्वपूर्ण आहे. आणि म्हणून
मला असं वाटतं की आता समाजशास्त्राचीच नाही तर प्रत्येक गोष्टीची पुनर्मांडणी करण्याची गरज आहे. शरद पाटलांनी तत्वज्ञानाच्या संदर्भात सुद्धा पुनर्मांडणी कशी आहे त्याची त्या संदर्भात विश्लेषण केलेलं आहे. हा सर, आपले खूप खूप धन्यवाद. मला वाटते सर्वांच्या प्रश्नांचं समाधान इथे झालेले असेलच. पुन्हा एकदा मी आपले आभार मानते. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन, आणि त्याकरिता मी नवनाथ शिंदे सर यांना आमंत्रित करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. शिंदे सर. धन्यवाद मॅडम. हा धन्यवाद मॅडम. आवाज येतोय का मॅडम? हो सर. हा सर्वांना नमस्कार. आज 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्मदिन. तर सर्वप्रथम मी महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो. आज मराठी समाजशास्त्र परिषदेच्या वतीने फुले शाहू आंबेडकर व्याख्यान मालेचं आयोजन करण्यात आलं आणि या व्याख्यान मालेचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रदीप आगलावे सर आपण मराठी समाजशास्त्र परिषदेच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कसे समाजशास्त्रज्ञ आहेत होते याविषयी आपण सविस्तर अशा पद्धतीचं मार्गदर्शन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीय समाजव्यवस्थेतील जातीव्यवस्था, इथली अस्पृश्यता आणि इथली धर्मव्यवस्था यांचा केवळ अभ्यासच केला नाही तर तो अभ्यास एक तार्किक ऐतिहासिक पद्धतीनं एक वैज्ञानिक पद्धतीचा आधार घेऊन कशा पद्धतीने केला आणि म्हणून त्यांना जगामध्ये आता खऱ्या अर्थानं समाजशास्त्रज्ञ म्हणून ओळखलं जात आहे. याचं सविस्तर विश्लेषण आणि मार्गदर्शन तुम्ही अत्यंत कमी वेळामध्ये उत्कृष्ट पद्धतीने केलं, त्याबद्दल मी मराठी समाजशास्त्र परिषदेच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार मानतो. या आजच्या व्याख्यानासाठी महाराष्ट्रातून देशभरामधून वेगवेगळ्या ठिकाणून उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ ज्यांचा उल्लेख आता काही मान्यवरांचा मॅडमने उल्लेख केला, संहिता मॅडमनी, त्याच्यामध्ये पीजी जोगदंड सर, प्राचार्य एरंडे सर, प्राध्यापक डॉक्टर अवचार मॅडम, प्राध्यापक डॉक्टर सरोजा आगलावे मॅडम, डॉक्टर वाघमारे सर, असे विविध मान्यवर मंडळी, प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी हे सर्व उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी सर्वांचं पुन्हा मनपूर्वक आभार मानतो. या व्याख्यानमालेचं यशस्वी आयोजन करणारे मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नारायण कांबळे सर, सचिव मलावडे सर, कोषाध्यक्ष बळीराम पवार सर आणि मराठी समाजशास्त्र परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य या सर्वांचाही मनपूर्वक मी आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाचं प्रस्तावित करणारे संजय कोळेकर सर, आजच्या या व्याख्यानाचं अहवाल लेखन करणारे प्राध्यापक अर्जुन जाधव सर, या दोघांचंही मनपूर्वक आभार मानतो. आजच्या या कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी तांत्रिक सर्व विभाग आमचा सांभाळला असे प्रशांत सोनवणे सर यांचंही मनपूर्वक आभार मानतो. आणि या कार्यक्रमाचा आणि गेल्या मागील आवाज येत नाहीये सर. नवनाथ सर, आवाज बंद. हा कांबळे मॅडम, या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि उद्या दिनांक 12 एप्रिल रोजी महात्मा फुले यांचे राष्ट्र विकासातील योगदान याविषयी प्राध्यापक डॉक्टर जगन कर्डे सर यांचं व्याख्यान होईल. तरी सर्वांनी जसं आज आपण सर्वजण उपस्थित राहिला तसंच उद्याच्या कार्यक्रमासाठी आणि अनुक्रमे परवा राजश्री शाहू महाराज यांचे स्त्री उद्धाराचे कार्य आणि आजचे वास्तव या विषयावर प्राचार्य डॉक्टर मंजुश्री पवार मॅडम यांचं व्याख्यान होईल. तरी आपण या व्याख्यानासाठी सर्वांनी उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती करतो, सर्वांचं स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा आपण सर्व उपस्थित राहिला याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या वतीनं आजचं हे व्याख्यान इथं संपलं असं जाहीर करतो.
धन्यवाद.